नमस्कार पणजे दूरदर्शन केंद्राच्या आयच्या कोकणी खबरापत्रांत तुमका सगळ्यांक येवकार. आता पळोवया खबरो विस्तारान. राष्ट्रपती रामनाथ कोविंद ताजिकिस्तानाच्या 3 दिसांच्या भेटेर आसात. आयज राष्ट्रपती रामनाथ कोविंद हांणी भारतीय समुदाया कडेन संवाद साधलो. तांणी सांगलें की भारताचे ताजिकिस्तान देशाबरोबर घनिश्ट संबंद आसात. ताजिकिस्तानातल्या भारतीय लोकांनी भारतीय संस्कृती अजून मेरेन राखून दवरल्या. में से हर भारतीय को अपना सांस्कृतिक राजदूत मानते हैं. वी टेक यू एज कल्चरल एम्बेसडर. हमें भरोसा है कि आप ताजिकिस्तान के साथ हमारे रिश्ते को और भी घनिष्ठ बनाएंगे. या वेळार राष्ट्रपतींनी भारतीय जनसमुदाया मुखार भारत सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली. भारतातल्या दर एका गावातल्या वीज सेवेची आणि नितळसाण मोहिमेची माहिती त्यांनी ताजिकिस्तानच्या भारतीय लोकांक दिली. की सबसे तेजी से बढ़ती हुई प्रमुख अर्थव्यवस्था है. मेक इन इंडिया, स्वच्छ भारत, स्टार्टअप इंडिया और डिजिटल इंडिया सहित सरकार के प्रमुख कार्यक्रम तेजी से आगे बढ़ रहे हैं. अपने उज्ज्वला कार्यक्रम के जरिए हमने 5 करोड़ परिवारों को खाना पकाने की वचूयात फुडल्या खबरेकडे. जम्मू काश्मीरातल्या थळाव्या नगरपालिका वेंचणुके खातीर मतदान सकाळच्यान सुरू आसा. काश्मीरातल्या श्रीनगर, बडगाम, अनंतनाग, बारामुल्ला, बांदीपुरा आणि कुपवाडा जिल्ह्यातल्यान 138 उमेदवार वेंचणूक लढयतात. दनपार मेरेन 70% मतदान जाल्ल्याची खबर आसा. मतदान 4 सोंपतले. भारतीय वायुसेनेन आयज 86 स्थापणूक दीस मनयलो. फाटल्या 8 दशकां सावन भारतीय वायुसेना ताकीन आणि तंत्रगिन्यानान खूप मुखार पावल्या. वायुसेना दिसा निमतान आयज दिल्लीतल्या वायुसेना केंद्रात एक व्हड परेड झाली. या परेडात भारतीय वायुसेनेच्या जवानांनी जमीन धरून मळबा मेरेन आपल्या ताकीचे प्रदर्शन दाखयले. या प्रदर्शनात वायुसेनेच्या बऱ्याच विमानांनी वाटो घेतलो. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयज नवी दिल्लींत सांगलें की ज्या राज्यांनी पेट्रोल सवाय करूंक ना तांणी मुल्यांकन करात सवलत दिवन लोकांची सोय करपाक जाय. जो लोग तथाकथित गरीबों की नुमाइंदगिरी करने की दावा करते थे, घड़ियाली आंसू बहाते थे, उनकी असली चेहरा अभी क्राइसिस के समय में ध्यान में आई है. मैंने पहले भी कहा था, भारत की लोगों को राहत देने के लिए भारत सरकार, प्रधानमंत्री जी उस विषय पे संवेदनशील है. उस चुनौती भरा स्थिति में हमने सामान्य लोगों को राहत दिलाने के लिए राज्य सरकारों की मदद से एक रास्ता निकाला है और लोगों को राहत मिली भी है. उसमें सबको सहयोग करने की आवश्यकता थी. कुछ राज्यों ने उसमें राजनीति कर रहे, ऐसे नहीं करनी चाहिए. उनको भी अपने हिस्से की भेंट घटानी चाहिए. मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि मुखार सांगले की तेल दरवाढीत खूप कारणां आसात आणि ती सरकारच्या नियंत्रणा भायर आसा. तांणी सांगले की तेलाचे उत्पादन करपी देशांनी आपले उत्पादन वाढवूंक जाय. This is not only the tax management. We have done that. We are accepting. In future there are more challenges are lying ahead. Unless until the producing country will produce more, which is not today, certain OPEC members are substantially for due to different region reduce their production. Number 2, the way some of the major economy are dealing with their own domestic currency, entire lot of currency of the world are affected by that currency, so Indian currency also. These are the 2 factors affecting oil price, and government of India is discussing at the different level, and I am confident गोवा क्रिकेट असोसिएशनाच्या वतीन दृष्टीहीना खातीर आशिल्ल्या L&T टेक्नॉलॉजी ट्रायंगुलर क्रिकेट खेळा सर्तीचे आयज भौशीक बांदकाम मंत्री सुदीन ढवळीकर हांच्या हस्तुकी उक्तावण जाले. ही सर्त 13 ऑक्टोबर मेरेन चलतली. भौशीक बांदकाम मंत्री सुदीन ढवळीकर हांणी सर्त आयोजकांची तुस्त करीत गोंयांत तांकां येवकार दिलो. Definitely in the next speaker to domains, whichever they organize in Goa will be taken up
to the government and also government definitely will help them. I again congratulate all the players, managers of the team and also request that please discipline is the first. Keep it in mind. Just some months, Mr. Maltesh has told that I came at 9:30. I will be called at 9:30. I will start at 9:29. So let us start with discipline so that everything will be very. संसारिक दृष्टिहीन क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष मोहंतेश जी के हानी या खेळाची माहिती दिली. आई लव टू प्ले विदाउट इंटेंशन सम ऑफ द ट्रस्ट ऑफ डिसेबल प्रमोटेड एंड क्रिएटेड एन इंडिपेंडेंट एंटिटी फॉर क्रिकेट एसोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया. इन द लास्ट 6-7 इयर्स इंडियन ब्लाइंड क्रिकेट टीम हैज डन फिनोमिनल वेल. वी हैव वन 5 चैंपियनशिप्स इन लेस देन 60 मंथ्स एंड ऑल द 5 टाइम्स we defeated Pakistan in the finals. There's another interesting thing. England, Sri Lanka are other two top teams in the world. So you will see a very closely contested triangle series. And blind cricket has bright future. So we are requesting BCCI to start supporting this. पणजी दूरदर्शन केंद्राच्या खबरा विभागान खबरा संपादक आणि हेर नैमित्तिक पदा खातीर अर्ज मागयल्यात. ही आसा खबरा विभागा खातीर भरपा आशिल्ल्या पदांची माहिती. केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागान वेगवेगळ्या नैमित्तिक पदां खातीर अर्ज मागयल्यात. नैमित्तिक वृत्त संपादक, नैमित्तिक वृत्त निवेदक, नैमित्तिक व्हिडिओ एडिटर, नैमित्तिक डेटा एंट्री ऑपरेटर तशेंच नैमित्तिक स्ट्रिंजर या पदां खातीर हे अर्ज मागयल्यात. वृत्त संपादक पदां खातीर खंयच्याय मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी तशेंच खंयच्याय विद्यापीठाची पत्रकारितेतली पदवी वा पदविका आणि 3 वर्सांचो अणभव आवश्यक असा. वृत्त निवेदक पदा खातीर खंयच्याय मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी तशेंच कोंकणी भाषेतील कुशळटाय आवश्यक असतली. पत्रकारितेतलो अणभव आशिल्ल्यांक प्राधान्य दितले. डेटा एंट्री ऑपरेटर पदा खातीर इयत्ता 12वी पदवी तशेंच संगणकाचे गिन्यान आवश्यक असा. व्हिडिओ एडिटर पदा खातीर खंयच्याय मान्यताय प्राप्त विद्यापीठातली पदवी तशेंच व्हिडिओ एडिटींग मळावेली पदवी किंवा पदविका आवश्यक असतली. तेच प्रमाण ह्या मळार काम केल्ल्याचो उणेच 3 वर्सांचो अणभव लेगीत आवश्यक असा. हे खातीरचे अर्ज करपाची निमणी तारीख 9 ऑक्टोबर 2018 अशी आसा. पणजी दूरदर्शनच्या प्रादेशिक खबरां विभागांत हे खातीरचे अर्ज करूं येतात. आणि इतल्या खबरापत्रांगात सोपता. नमस्कार. नमस्कार इश्टांनो. आयच्या मायेची भुरगी कार्यावळीन हांव अश्विनी शेट्ये तुमकां माय मुगाचो येवकार दिता. फाटच्या खेपेक आमी पळयले की ही भुरगीं म्हाका क्राफ्ट आनी ड्रॉ करून दाखयताली. हांचे ते रेडी जाले. चला तर आतां पळोवन घेवयात. हाय बाबू अथर्व, तूं कितें करून दाखयला म्हाका? हांवें गणपती काडला. दाखय पळोवया. वाव, बरो गणपती काडला मरे तूं. कोणें शिकयलां तुका? म्हाका म्हाज्या व्हडल्या भयणीन शिकयलां. आनी कितें काडपाक येता तुका? म्हाका आनी खूब केके काडपाक येता. ओके, ह्या ड्रॉइंगान आतां तुवें कितें कितें काडलां तें सांग म्हाका. तातूंत हांवें गणपती काडला, मोदक काडला, हुंदीर काडला,
आणि समय काढला. आणि किती काढला? आणि रांगोळी काढला. आणि रांगोळी काढला. मला सांग गणपतीक आणि किती आवडता? मोदक आवडता. आणि किती आवडता? आणि लाडू. लाडू. आणि सगळे फराळ आवडतात. फूल खंचे आवडता? फूल जास्वंदी. जास्वंदी. आता गणपतीचे ड्रॉइंग काढले म्हणतात, मला तू गणपतीची पाच नावं सांगतलो? हाय सांग पोया. एक वक्रतुंड. एक दुसरा कृष्ण पिंगाक्ष. दोन हेरंब. तीन बालचंद्र. चार विनायक. पाच. व्हेरी गुड, क्लॅप्स. आणि गणपतीची नावं येतात तुका? हाय मला अष्टविनायकांची नावं येतात. अरे वा, सांग. पहिलं मोरेश्वर, दुसरं वरदविनायक, तिसरं सिद्धिविनायक, चौथं बल्लाळेश्वर, पाचवं चिंतामणी, सहावं गिरिजात्मज, सातवं विघ्नेश्वर आणि आठवं महागणपती. अरे वा, सुंदर. क्लॅप्स क्लॅप्स क्लॅप्स. अष्टविनायकाची आठवी नावं सांगली तू. आता तुका गणपतीची प्रार्थना खंची येता? गणपतीची प्रार्थना येता तुका? देवाचे करता तू घरा? कितल्यांक करता? हा सातांक करता. सातांक करता. खंची प्रार्थना येता तुका? प्रणमेश्वर सादेव गणपती स्तोत्र म्हणून दाखयतलो तू? हय. आमकां सगळ्यांक म्हणून दाखय आणि आमकां शिकय मागीर. प्रणम्य शिरसा देवं गौरी पुत्रं विनायकं भक्तावासं स्वरे नृत्यं आयुष्कामार प्रसिद्धये प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्टं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूमवर्णं तथाष्टमं नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकं एकादशं गणपति द्वादशै तु गजानना द्वादशै तानि नामानि त्रिसन्धय पठे नरा न च विघ्नं भयंतस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धन पुत्रार्थी लभते पुत्रा मोक्षार्थी लभते दतिं जपे गणपति स्तोत्रं षड्पे मासे फलं प्रभे सौवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशया अष्टभ्रो ब्राह्मणे त्वश्च निक्कित्वाया समर्पये तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादसा इति श्री नारद पुराणे संकटनाशनं महागणपती स्तोत्रं संपूर्णं. सुंदर सुंदर. कोणी शिकयले तुका हे? म्हाका माझ्या मम्मान शिकयले आणि शाळेनूय आमकां घेतात. हेडगे वारणी शाळा. आणि खंची खंची स्तोत्रां येतात तुका? आणि म्हाका महालक्ष्मी स्तोत्र गायता आणि मारुतीची येता आणि रामरक्षा सुद्धा येता. अरे वा, सुंदर सुंदर. असेच देवाचे करपा जाय आम्ही. आता या बायकडे उलोया. साई ज्ञानी, तुवें किदें केला? दाखय पोया एक एक. हे किदें? शिकारा. शिकारा. आणि किदें केला? बदक. बदक केला? बदक खंय आसता गो? उदकान आसता. आणि खंय दिसता आमकां? तुवें पळयला खऱ्या बदकाक? पळयला खंय? पळयला उदकान. उदकान खंय पळयला? जागा भोंवपाक गेल्ली तेन्ना बी पळयला? खंय गो ते? खंय भोंवपाक गेल्ली? याद ना? बदक खंयच्या उदकान आसता? उदकान आसता ते बरें आसा. उदक कितल्या प्रकारचे आसता? नदी आसता, तळे आसता, ओशन, सागर, खंय आसता? तळ्यान आसता. शुअर तू? सागरान आसना? समुद्रान? बीचार बी दिसना तुका? शुअर? व्हेरी गूड. हांव मस्ती करताले गो. सागरान आसना. ओके, तांकां फ्रेश वॉटर लागता. तळ्यान तळ्यान मेळटा न्ही फ्रेश वॉटर? ओके. आणि किदें केलां तुवें? बेडूक. बेडूक केला? अरे वा, उडी मारता. दाखय. अरे वा, कोणें शिकयलें तुका हे सगळें? टिचरी. टिचरी. टिचरीन शिकयलें. आनी किदें केलां म्हाका तें दिसता? रेड रेड पापलेट. पापलेट हे तूं खाता? पापलेट आवडटा तुका? आवडटा. आनी खंयचें नुस्तें आवडटा तुका? इसवण. इसवण. बांगडा. बांगडा. तुका खबर आसा आमी सद्या नुस्तें खायना गोंयान, कित्याक जाणा? नुस्तें खावपाक जायना आशिल्लें पळय जून जुलय. आतां येतात, आतां आमी थोडे थोडे खाता. तितून सण आसताले म्हणून. किदें आसता? किदें आसतालें? सण. सण. आनी किदें तरी आशिल्लें तातून कॅमिकल, खबर आसा नांव? कोणाक खबर आसा? नुस्त्यान किदें तरी कॅमिकल आशिल्लें, ताच्या खातीर आमी तें खायनात. व्हेरी पॉयझनस कॅमिकल.
खबर आसा फॉर्मेलिन फॉर्मेलिन खबर आसा न्ही येस आतां अर्णवा कडेन उलय अर्णवान खूब कितें कितें केलां अशें दिसता दाखय म्हाका एक एक दाखय आं हें कितें डायनासॉर आ वय सो डायनासॉर अरे वा डायनासॉर पळयला तुवें डायनासॉर पिक्चरान पळयला खंयच्या पिक्चरान पळयला जुरासिक पार्क ओके तुका आवडटा जुरासिक पार्क आनी कितें केलां दाखय आनी गेंडा केला गेंडा अरे वा सुंदर गेंडा खंय आसता रे खबर आसा जंगलान आसता खंय खंयच्या जंगलान गोवान मेळटा आमकां गेंडा येना खंय तर कोणाक खबर आसा वन हॉर्न रायनोसॉर खंय आसता खबर आसा अथर्वाक खबर आसा रे खंय आसता सांग एमेझॉनान एमेझॉनान ओके एमेझॉनान आसता एमेझॉन कितें तें एमेझॉन फॉरेस्ट इंडियन खंय आसता खबर आसा वेस्ट बेंगाल हय न्ही आनी कितें केलां तुवें दाखय म्हाका अर्णव कोळी केला कोळी केला आनी काजिरंगा नॅशनल पार्कानूय आसता गेंडाक ओके कळ्ळें न्ही फुडल्या खेपेक विचारलें जाल्यार कळपा जाय सांगपा हो कोण कोळी 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 इंग्लिशीन कितें म्हणटात स्पायडर स्पायडरमॅन पिक्चर पळयला ओके आवडटा तुका हय आनी कितें केलां बर्ड बर्ड तो असो फ्लाय करता ओके बर्ड्स बर्ड्साची नांवां खबर आसात खंयच्या पांच बर्ड्साची नांवां सांग पळोवया फास्ट पॅरट पॅरट आनी पॅरट आनी तो रे काव काव करता रे कोण रे तो कावळो आनी चिमणी चिमणी आनी तीन जाले बुलबुल बुलबुल चार नॅशनल बर्ड ऑफ इंडिया पिकॉक पिकॉक वेरी गूड तुका म्हाका सांग पिकॉक खंयच्या तरी देवाच्या तकलेर तो पिकॉकाचो मोर पीस आसता पळय तो दिसता कोणाच्या कृष्णाच्या कृष्णाच्या कृष्णाचे खंयचे फेस्टिवल जावन गेले म्हाका सांग गोकुळाष्टमी मज्जा केली तुवें कितें करता तूं गोकुळाष्टमी दिसा कांयच ना करना स्कुलान प्रोग्राम आसना हय आसता कितें आशिल्लें स्कुलान प्रोग्राम गेम्स आशिल्ले गेम्स आनी आनी गेम्स गेम्स आशिल्ले ओके तुवें घरा कडेन त्या दिसा कितें केलें दहीहंडी ना तूं करना पार्टिसिपेट कोण करता दहीहंडीन पार्टिसिपेट हांगा दहीहंडी तूं केला अथर्वान केला खंय आतां आमी सायली कडेन उलोवया तूं भोंवपाक आवडटा तुका गेला तूं भोंवपाक खंय खंय गेला बोंडला बोंडला गेला बोंडला कितें कितें पळयलें टायगर टायगर बिबटा वाघ टायगर खंयचो बिबटा वाघ आशिल्लो न्ही थंय आनी कितें पळयलें टायगरूच पळयलो चित्ता चित्ता ओके आनी कितें पळयलें लायन पळयलो लायन आशिल्लो शुअर तूं लायन आशिल्लो लायन ना गो हांव गेल्लें फाटल्याच खेपेक लायन नाशिल्लो तो आनी कोण आसतलो आनी कितें पळयलें तुवें आमी चड पळोवंक ना आमी रोकडी आयली रोकडी आयली हत्ती पळोवं ना फुडें वचूंक नासली आमी इतलेंच पळयलें ओके थंय कितें केलें मागीर रोकडी वचून आयली आनी खंय खंय गेला तूं कोल्हापूर गेला कोल्हापूर कितें केलें कितें कितें पळयलें देवळान ते देवळान गेलें खंयचें देवूळ गो तें याद ना याद ना कोणाक खबर आसा कोल्हापूर खंयचें देवूळ अथर्व पावला दिसता हां पावला रे तूं खंयचें देवूळ आसा महालक्ष्मीचें महालक्ष्मी अंबाबाई ओके तूं आनी खंय खंय पावला मिरामार बीचार पावला बीचार बीच आवडटा तुका आनी खंयच्या बीचार पावला आनी कलंगूट बीचार पावला दोना पावलाय पावला ओके तूं गोंयान पावला गोंयान भोंवला आनी गोंया भायर पावला तुका खंय चड आवडटा म्हाका गोंयान की गोंया भायर म्हाका गोंयानूच आवडटा गोंयान आवडटा कितें कितें पळयलें तुवें गोंयान गोंयान आमचे खूब शेती बीन आसा म्हणून खूब ग्रीनरी आसा म्हणून म्हाका गोंय खूब आवडटा खूब आवडटा गोवा हय आनी बिल्डिंग्स कमी आसा न्ही भायल्या राज्यां पेक्षा गोवान बिल्डिंग्स खूब कमी आसा ग्रीनरी आसा वनमहोत्सव जाणा
हय वन महोत्सव किदें आसता तेन्ना झाडां लायलीं आतां सगळ्या हितून सगळ्या हातून सगळ्या स्कुलांनी बी झाडां रोवतात न्ही हय तुवें केल्लें वन महोत्सव हय केल्लें खंयचें झाड लायिल्लें हांवें काजूचें लायिल्लें तुका गार्डनींग आवडटा हरशी हय खूब आवडटा कितें कितें करता तूं गार्डनींग हांव पाणी बीन घालता झाडांक मागीर पयलीं कितें करतात तुका प्रोसेस खबर आसा बी ते झाड पर्यंत कितें कितें आसा कशें कशें स्टेज आसता सगळ्यांत पयलीं आमी बी घालतात मागीर बी जातकच तेचे मागीर हे येता मुळां येतात मुळां येतात मुळां येतकच मागीर तेचे मागीर कॉटेली डॉन्स येतात मागीर ते मातशे वयर वता झाड मागीर ताका पानां येतात पालवी फुट्टा मागीर ते मातशे खूब व्हडले जाता आनी मागीर खूब व्हडले रोपटे जावन मागीर झाड जाता झाड जाता व्हेरी गूड सायन्स आवडटा दिसता तुका कोण जावपाक जाय तुका व्हडलें जावन म्हाका सायंटिस्ट जावन जाय सायंटिस्ट जावपाक जाय ओके ह्या बायक विचारया आमी तूं व्हडलें जावन कितें जातलें बाय टिचर तूं टिचर जातलें खंयचो विशय आवडटा तुका खंयचो विशय शिकयतलें तूं टिचर जावन म्हाका मराठी 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 आवडटा तुका तुका तुमच्या स्कुलांतली खंयची टिचर आवडटा म्हाका सपना बाई ती कितें शिकयता ती आमकां खेळ शिकयता गेम शिकयता ती तुका आवडटा ती तुका बरी करता ती फक्त गेम्सूच शिकयता काय पी टिचर ती आमकां पयलीं नासतना परिसर शिकयतली ओके पयलीं नासतना परिसर शिकयताली मागीर मागीर आमकां खेळ आतां खेळ घेता ओके आनी तुका टिचर जावपाक जाय टिचर कित्याक जावपाक जाय तुका म्हाका व्हडलें जावन म्हाका सगळ्या भुरग्यांक शिकोवंक जाय सगळ्या भुरग्यांक शिकोवपाक जाय शिकोवपाक आवडटा तुका आनी कितें टिचरीचें काम आसता फक्त शिकयता टिचर आनी तूं घरा येवन टिचर जाता तुका भयण भाव आसा टिचर टिचर खेळा केन्ना फ्रेंडा वांगडा फ्रेंडा वांगडा टिचरीची कॉपी करता कितें करता तूं गेमीन त्या हांव फक्त गेम कशी खेळटा गो टिचर टिचर आतां म्हाका खबर ना ती गेम म्हाका एक्सप्लेन कर पळया तितून हे एकटो टिचर जाता आनी थोडी स्टुडंट्स स्टुडंट्स आसता सो तुका टिचर जावपाक आवडटा म्हणटकच तूं टिचर जाता आनी कितें करता मागीर मागीर ते लिवपाक बी घालता कितें घालता आई आनी बरें ना ती जाल्यार कितें करता तूं मारता ना पट्टी घेवन आसना बाई पट्टी घेवन आसता मुगो सदां ती आयकना जाल्यार कितें करतलें तूं मारतलें तूं वदळ म्हळ्यार शांती म्हण मुगो शांती पीस मारप आसना कशें समजायतलें तुका बाई मारता ना तुमच्या भुरग्यांक मारता हय बाई मारता ओके ती आयकनासतली न्ही मस्ती करता न्ही खूब हय मस्ती करता तेन्ना मारता तूं कितें करतलें तूं व्हडलें जातकच टिचर जालें आनी भुरगीं मस्ती करता तूं तांकां कशें समजायतलें उगी कशें करतलें समजायतलें न्ही अशें बरें भुरग्या भशेन अशें चड हें करनान कितें म्हणून मस्ती करनान बी अशें एक्सप्लेन करून मागीर तांकां कितें करपाचें समजोवपाचें न्ही चलता अर्णवाक विचारया कारण ताका आमी विचारूना की तो कितें जातलो सायंटिस्ट तुवें सायंटिस्ट जातलो खंयचो विशय आवडटा तुका मराठी मराठी आवडटा बट सायंटिस्ट जातलो तूं ओके व्हेरी गूड तर आतां आमी ह्या मस्ती निरागस भुरग्यां कडेन उलयल्ली आनी तांच्यांनी म्हाका खूब कितें कितें सांगलें एकट्यान म्हाका गणपती स्तोत्र शिकयलें एकट्यान म्हाका क्राफ्टींग करपाक शिकयली आनी एकट्यान म्हाका स्टोरी सांगली फुडच्या खेपेक आमी घेवन येतली अशीच मस्ती निरागस भुरगीं आनी जी म्हाका खूब कितें कितें शिकयतली आनी तुमकां कितें कितें शिकयतली सद्या खातीर देव बरें करूं अरे फल फूल वाह कमाल है भाई सब शौचालय का आशीर्वाद है मिश्रा शौचालय शौचालय नहीं शौचालय वो भी दो गड्ढों वाला सात साल पहले मैंने इनसे कह दिया था
शौचालय नहीं तो शादी नहीं। और मैंने क्या जवाब दिया था? दो गड्ढों वाला नहीं तो शौचालय नहीं। दो गड्ढे क्यों? एक गड्ढा 5 साल में भर जाएगा शौच करते करते, उसके बाद लिवर को ऐसा घुमाओ और दूसरा गड्ढा खोल लो। अरे दूसरी की क्या जरूरत, इसी को साफ करवा दो ना, टट्टी तो है। ये टट्टी नहीं है, ये सोना है। अरे ये गड्ढा भरने के बाद अगर 1 साल बंद रहेगा तो यही छीछी सोना बन जाएगा, यानी सोनखार। इसे हाथ से उठाओ और खेतों में मिलाओ और शौचालय का आशीर्वाद पाओ। अब तो मैं भी बनवाऊंगा दो गड्ढे का शौचालय। और ये भाभी जी को दो, धरती का उपहार है मिश्रा। शौचालय हो तो दो गड्ढों वाला। नमस्कार। गोय राज्याचो आदर्श शिक्षक पुरस्कार फावो झालो जे आसतलो म्हणून त्यांना खबर नसतं। विषय जाऊन आसा आयज मदर अँड चाइल्ड केअर, हे कितें पळोवपाक जाय बरोबर आसलें न्हू? अशें कित्याक म्हणटा असो प्रश्न? लोकांच्या आवडी बदलतात, लोकांच्यो अभिरुची बदलतात। दूरदर्शनच्या सगळ्या जर कॉन्सन्ट्रेशन दवरलं नखरे राग तुझो तोली पळय मग म्हजो तुका सोदूर केन्नाय म्हाका पळय फाट्यान बोतात बोकडे मारीत तुका जोपय तोंड जालेल्या काजाख्या तुझो मोग दिवन तापय सोसार हो आतांचो मोजा मारपाचो चेड्यांनी चेडवांनी मोगान भोंवपाचो कित्याक कोताय नाक रे मोग तुजो तो दागय न्हिदलोल्या काळजाख्या तुजो मोग दिवन उठय नखरे मोगा जिवात पेटूय मोगाल तुझ्या उतरांनी जिवात मजा निघय वयते दोगूय सुकडे तांकां बाय तूं फोटूय आशिल्ल्या काजाख्या तुजो सांगात भेटूय संसार हो आतांचो मोजा मारपाचो चेड्यांनी चेडवांनी मोगान भोंवपाचो कित्याक कोताय नाक रे चिंतना म्हजी सुटय आशिल्ल्या काळजाख्या तुजो सांगात भेटय आशिल्ल्या काळजाख्या तुजो सांगात भेटय विकासाचे सोने फाकता पाकटे उक्त्या मळबान उडत वता रे वो वाड सोय वटे गाव विकासाचे वाटे गाव विकासाचे वाटे
वांगड्यानो जीवितान कसले शिकप व्यर्थ जायना आणि गिन्यान हे एक असले भांडार जे वाटतकीच वाटता. गिन्यानाच्या दिवपा घेवपान आम्ही आमचे अनुभव एकामेका लागे वाटतात आणि तातून आम्ही शिकतात आणि हेरूय बी. आमच्या आणि तुमचे मदी अनुभव दिवपा घेवपाची ही साखळ भारत सरकाराच्या ग्रामीण विकास मंत्रालयावरवी सादर जावपी व्हिडिओ पत्रिका कार्यावळ गाव विकासाचे वाटेल हिच्या माध्यमातल्यान सेगीत चलता. कार्यावळीन आम्ही गाव आणि गावकऱ्यांच्या विकासाची गजाल करतात. कार्यावळीच्या नव्या एपिसोडात आमचे अभिवादन मानून घेयात. नमस्कार. ऐकला कोशी खबर ऐकल्या? होय होय, आम्ही चितलेले जिन पाख्या खालात सारतले पण निडलेले नशीब जागे झाले. आता तर आमचे घरही असतले आणि वागणार शौचालय. लाखांनी निर्धन गावगिऱ्यांच्या पक्क्या घराचे सपन खरे करीत असा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. वाढिल्ली मजतीची रास मळ्यार घटमूट आणि सुरक्षित आला शिरो. घराचे वाढिल्ले क्षेत्रफळ मळ्यार मेकळे हवेशीर घर. शौचालय वीज उदक रांची कुडीची बी सुविधा. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. प्रधानमंत्री गाव मार्ग योजनेन आमका गावकऱ्यांक उदरगतीचे मार्ग उक्ते केल्यात. रस्त्या वयल्या अनुकूलांचे फोटो घेता पण कित्या खातीर रे? अरे काका, की मजा मोबाईल फोनात मेरी सडक ॲप असा जातूर प्रधानमंत्री गाव रस्त्याची कसली माहिती सरकारा मेरेन धाडपा जातली. मार्गात जुळिल्ले सुचोणे व तक्रारीचे सरकार फावो ती कारवाय करता. प्रधानमंत्री गाव मार्गाला की जुळिल्ली कसली बा मेरी सडक अँड्रॉइड ॲप आता सदीच मजा सांगता. आत्मो गावाचो सुविधा शहराची. राष्ट्रीय रुर्बन मिशन. मिशना खाला विंगड विंगड गावगिऱ्या वाठारांनी 3 टप्प्यांनी केल्या सुमार 300 क्लस्टर्सांची वेचणी. विचिल्ले क्लस्टर्स शारावरी सुख सुविधेनी संपन्न असतले. रोजगार वाढतलो. गाव आणि गावकार आत्मनिर्भर जातले. मोख असा फुडल्या 3 वर्सांनी 300 क्लस्टर्सांचो विकास घडोवपाची. राष्ट्रीय रुर्बन मिशन. ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार. खरी गजाल. उदक सामके मोलादेक. उदकाचो दर एक थेंब मोलादेक आणि थेंबा थेंबान तळे भरता हेय तितलेच खरे. आणि हीच म्हण खरेपणान हाडल्या राजस्थानातल्या उदयपूर जिल्ह्यातल्या गावगिऱ्या वाठारांत चलयल्या हरित धारा येवजणेन. उदयपुरान अरावली दोंगरांनी रेवाडिल्ल्या विंगविंगड गावगिऱ्या वाठारांत पाऊस गरजे प्रमाण पडटा. पण कांय वर्सां पयलीं मेरेन उदकाचे सारखे प्रबंधन जायना आशिल्ल्यान पावसाचे हे उदक फुकट व्हावून वताले. परिणाम वाठार सुके उरताले. बदल घडोवपाच्या यत्नांनी हरित धारा येवजण सुरू करून महात्मा गांधी नरेगा खाला उदक प्रबंधनाच्या तरेकवार कामांनी वाठाराचो कायाकल्प केलो. हे महाकार्य कसे शक्य झाले त्याचे खातीर तुमका वर्तात उदयपूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावगिऱ्या वाठारांनी. ययात पळवया ही प्रेरणा देणी कहाणी. उदयपूर राजस्थानातलो एक भोव सोबीत आणि समृद्ध जिल्हो. हांगा अरावलीच्यो पयस पेरींच्यो पातळिल्ल्यो लहानवड दोंगरा माळो आसा. पूण कुशळ उदकाचे प्रबंधन नाशिल्ल्यान बरो पावस पडून लेगीत वर्सभर उदक मेळप ना ही हांगाच्या ग्रामीण विकासातली एक बुन्यादी आडखळ थारल्या. पाणी एक अशी चीज आहे जो की उदक एक अशी गजाल जी सगळ्यात महत्वाची. जीण सारूंक दरेके वस्तीत उदकाची गरज असतात आणि उदयपूर वाठारांत बरो पाऊस पडटा. इतले असूनही हांगाची शेती खूप लिमिटेड असा कारण हो दोंगराळ वाठार आशिल्ल्यान हांगा जमनीचो उणाव असा आणि हांगा कायम अशी न्हय ना. ताका लागून कमांड एरिया प्रोजेक्ट असतात तसले कसलेच मेजर इरिगेशन प्रोजेक्ट हांगा नात. हय, हांगा पोन्ने वॉटर बॉडीज आसात ज्यो इरिगेशन डिपार्टमेंटान केल्ल्यो. उपरांत ताणी त्यो वॉटर बॉडीज पंचायती राज डिपार्टमेंटाक ट्रान्सफर केल्यो. आता आव्हान आशिल्ले ते म्हळ्यार ह्यो पोन्न्यो वॉटर बॉडीज कशे तरेन रिपेर करून उदकाची वेस्टेज हाडप. म्हणटकीच हे उदक उकटे व्हावन वचनासतना शेतीच्या कामाक येऊं येता. हाचे खातीर इरिगेशन चॅनल्स रिपेर करपाची गरज आशिल्ली. गरज पडटकीच तांचे रिनोव्हेशन जावंक जाय आशिल्ले. आणि इतलेच न्हय तर कांय सुवातींनी शेतांनी निमण्या कड्या मेरेन उदक पावचे आणि शेतकऱ्यांची पिकां उदक नाशिल्ल्यान इबाडची न्हय हे खातीर पक्के उदकाच्यो खोळयो करपाची गरज आशिल्ली. हांगा खूप फाटशिल्ले ट्रायबल्स आसात. शेती तांचे उपजिविकेचे मुखेल साधन आसा
अशें आसतना शिंपणे वेवस्थे विशींचे हे यत्न तांचे खातीर खूब म्हत्वाचे आशिल्ले, जाचे वरवीं तांचे जिणेंत बदल येत. हीच मोख मेळोवंक राज्य सरकाराच्या फुडारपणान भारत सरकाराची मनरेगा कार्यावळीन सुरवात जाली हरीत धारा येवजणेची. येवजणेचे खाला वाठारांतले ल्हान बांद, तळी आणि वाळांच्या पुनरुद्धारा संबंधीची कामां केली, जसे स्लूज गेट व मानशेची देखरेख आणि सांबाळ, बांदाच्यो मेरो घटमूट करप आणि ताचे भोवतणी निवळसाण दवरप, शिंपणे वाळाचे डिस्टिलेशन, पोन्ने वाळ खणप, तांची खोलाय वाडोवप, तांचे भोवतणी पक्की मेड करपासारखे सुदारणा आणि सांबाळाचे हेर कसलेय काम, वांगडाच गरजे प्रमाण नव्यो उदकाच्यो खळयोय तयार करप. या सगळ्या कामा खातीर शेकड्यांनी वावराड्यांची गरज आशिल्ली. लागीच सगळ्या गावकऱ्या कडेन जॉब कार्ड आशिल्ले, तांकां हरीत धारा लागी जोडले आणि तांचे कडल्यान जे काम करून घेतले ताचो पुराय दिसवडो मनरेगांतल्यानूच फारीक केलो. हरीत धारा प्रोजेक्ट महात्मा गांधी नरेगा लागी अशे खातीर जोडलो ताचे कारण म्हळ्यार पंचायतीच्या तळ्यांक वेगळे एक बजेट मिळवून दिवचे आणि वांगडा जी नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट कल्पना आसा ती खरेपणान हाडूंक मनरेगा कामगारा कडल्यान शिंपणेचे काम चडांत चड करून घेवंक मेळचे. मनरेगा खाला केल्ल्या खंयच्याय कामांत पुराय पारदर्शकताय आसचे खातीर भुवन मॅप परिणामकारक भूमिका वठयता. सरकारान इस्रोचे मजतीन एक ऍप्लिकेशन तयार केला, ताचे नाव भुवन. भुवन ऍपाचेर करतल्या कामाचे फोटे चार पावड्यांनी घेवपाचे असतात, जातून पहिले ऑप्शन असता बिफोर, म्हळ्यार कामाचे पहिली. बिफोरा खातीर कामाच्या सुरुवातीचे जिओटॅगिंग करतात. जिओटॅगिंग जातकीच ऍपातल्यान त्याचे फोटो काढून ते सेंड करपाचे असतात. हे फोटो सेंड करतात तेव्हा MR घेऊन सायटीचेर काम सुरू जाता. मागीर जेव्हा खंयच्याय कामाचे 50% मटेरियल खर्चता, मागीर हे फोटो घेवपाचो असता ड्युरिंगाचो. ड्युरिंग म्हळ्यार काम चलता. जर आम्ही ड्युरिंगाचे फोटो घेतले नात जाल्यार फुडें हे MR इश्यू जावचे नात. ड्युरिंगाचे फोटो जिओटॅगिंग प्रोसेस पुराय जातकीच MR परते इश्यू जातात आणि हे तरेन काम जायत रावता. काम पुराय जातकीच जिओटॅगिंग करून आफ्टराचे फोटो सेंड करतात. हे सगळे भुवन ऍपातल्यान करतात. या सगळ्या प्रक्रियेतल्यान केल्ल्या कामाचो ऑनलाईन रिकॉर्ड तयार जाता आणि मागीर खंयची व्यक्ती मागीर ती संवसारातल्या खंयच्याय भागात असू ते काम भुवन पोर्टलाचेर वचून पळोवंक शकता आणि ते विशींची पुराय माहिती मिळवू शकता. या सगळ्या गजाली वयल्यान भुवन ऍपाच्या उपेगाचो अदमास तुम्ही स्वतः काढू शकतात. वांगड्यांनू, येवजणबद्ध तरेन सुरू केल्ले कसलेय काम कितले परिणामकारक जावं येता ताची जीती जीवी देख म्हळ्यार हरीत धारा येवजण. एक फावट सुरू जाल्या उपरांत हे येवजणेन जसो नेट धरलो वाठाराचे स्थितीन बदल दिसूंक लागलो. येवजणेक लागून एके वटेन जंय जलाशयांची स्थिती अधिक बरी जाली, थंयच मनरेगा कामगारांक वावराडेपणाचे भरपूर काम मेळ्ळे. आणि हांगा भुवन ऍपाची सार्थक अशी भूमिका तुम्ही पळयल्या ऐकल्या असतलीच. वांगड्यांनू, हरीत धारा येवजणेच्या कुशळ उदक प्रबंधनाची आणिक एक उल्लेख करपासारखी देख म्हळ्यार महाराष्ट्र राज्यातली ग्रामपंचायत हिवरे बाजार. एक काळ आशिल्लो जेव्हा वेगवेगळ्या कारणांक लागून उदकाच्या उणावा लागी झुजपी हिवरे बाजार भोव वाईट स्थितीन आशिल्लो. गावातले चडशे लोक पळून गेल्ले. वॉटरशेड प्रोजेक्ट सुरू जातकीच समजूतदार गावकऱ्यांच्या उपाट सहयोगान उदक प्रबंधनाचे काम हांगा इतले यशस्वी झाले, पुराय वाठाराचो कायाकल्प झालो. आणि हिवरे बाजार सारखो कोणाक खबर नाशिल्लो गाव फकत देशानूच न्हय जाल्यार संसारभर चर्चेचो विषय झालो. बरे, आता ही चर्चा हांगाच थांबून हरीत धारा येवजणेच्या उरिल्ले घडणुकेचो नियाळ घेऊया. येयात पळोवया फुडली काणी. महात्मा गांधी नरेगा खाला जावपी काम बरे तरेन जावचे हे खातीर मेडची भूमिका महत्वाची असता. मेडचे काम मास्टर रोलाच्या हिशेबान हजेरी लावप, कामाचे निरीक्षण करप आणि तंत्रीक मजत करप असे असता. मेडचे काम म्हळ्यार सायटीचे सुपरविजन करप. मेड 5-5 लोकांक ग्रुपांत वाडटा. जसे 40 घनमीटर काम आसा जाल्यार ग्रुपसांक टास्क दितात. एका दिसान ताणी इतले काम करूंक जाय आणि पुराय काम कितल्या दिसांनी सोंपतले. मेड आपल्याल्या कामाचे निरीक्षण स्वतःच करता. सप्तकातल्यान एक दीस सिव्हील इंजिनियर इन्चार्ज व्हिजीट करता आणि केल्ल्या कामाचे निरीक्षण करता, वांगडाच फुडल्या कामाचे निर्देशूय दिता. मास्टर रोल रोज हांव किती करता, हांव दर सकाळी मास्टर रोलान हजेरी घेता, मागीर जॉब कार्ड आणि नाव पळोवन तातून ते बरयता आणि जॉब कार्ड नंबरही हांव चेक करता. हे तरेन मनरेगाची कामां बरे तरेन चलत रावतात. आता येयात या मार्गान फुडें वचून
आमी आता हरित धाराक लागून वाठारातल्या स्थितींत आयिल्ल्या परिवर्तनाचेर एक नदर मारूया. उदयपूर लागी वल्लभ नगराच्या सरगना बांदातल्यान भायर सरिल्ल्या ह्या वाळाक रणछोडपुरा मायनर धोरा म्हणटात. हाच्या पुनरुद्धाराचे काम मनरेगा खाला पुराय जावपाचे आसा. लागीच 9 किलोमीटर आशिल्लो हो वाळ रेंदेरा गावा मेरेन उदक पावोवपाक कामा येता. ताका लागून भोंवतणच्या शेतकऱ्यांची पिकां अदीक बरी जाल्यात आनी तांचे अर्थीक स्थितीन सुदारणा जाल्या. हरित धारा खाला केल्ले काम ही एक देख मान. येसाच्या मार्गाक जायत्यो काणयो आसात. हो झाडोल लागसारचो टिंडोल नाको जंय अरावली दोंगरांतल्यान झिरपत येवपी उदक एकठांय करतात. ग्रामीण उदक वितरण समितीच्या सहयोगान ह्या स्लूज गेटी वरवीं वेळा वेळार उदक सोडटात. आनी हाचोच फायदो सकयल्या वाठारांत आशिल्ल्या गांवकारांक आनी गांवांक मेळटा. आनी आतां एक नदर फलासिया पंचायतीच्या बोरिया गांवांत जाल्ल्या नागामाला डॅमाचेर मारात. डॅमाचे स्थिर उदक जशे अस्तमत्या सुर्याक आपणाले वेंगेंत घेवंक आतूर जाला. गांवांतल्या जायत्या बेकार तरणाट्यांक मनरेगा वरवीं ह्या बांदाची नितळसाण करपाचे काम मेळटा. डॅमाच्या उदकान शेत जमनीची शिपणी तर जाताच, वांगडाच जनावरां तांची तान भागोवंक हांगा येतात. आनी हो पांबरी न्हंयेचे व्हांवपी उदक आडोवपी जोगीवाड डॅम. हरित धाराखाला ह्या डॅमाची दुरुस्ती करून तो घटमूट केला. आतां हो बांद भोंवतणच्या उण्यांत उणे 20 गांवांच्या शेत जमनीची शिपणी करता. जोगीवाड बांदाक सामकी तेंकून आशिल्ली जमीन तरणो शेतकार बन्सीलाल बिंबारियाची. मोटरसायकल ही बन्सीचे समृद्धीची ताजी देख. गव, चणे, कापूस हाचे वांगडाच ताणें बडीशेपीची शेती करूंक सुरवात केल्या. पीक बरें येता म्हणटकीच अर्थीक स्थिती अपेक्षे परस अदीक बरी जाल्या. पहिले सर जाले थे मजदूरी करणे बार. पहिली आम्ही वावराडेपण करूंक भायर वयताले. थंय गेल्ल्यान घरच्या पासूनही पयस रावचे पडटाले. तितूनही केन्ना काम मेळा केन्ना मेळनासलें. काम केन्ना ना जाल्यार हांगा परते येवचें पडटालें. पयलीं हांगा उदकाची बरी वेवस्था नासली म्हणटकूच शेती जायनासली. आतां हरीत धाराक लागून उदक येयलां म्हणटकीर शेती करूंक मेळटा. भायर वचपूय बंद जालां. घराब्या वांगडा रावता, शेती करता आनी बरे तरेन जिवीत सारता. लोकांच्या सहयोगा बगर खंयचेय सरकारी येवजणेक येस मेळप अशक्यच आसा. आनी ही गजाल हरीत धाराकूय लागू जाता. वल्लभ नगराच्या भटवारिया तळ्या संबंधी कांय गजाली विशीं जिल्हो परिशदेचे अधिकारी गांवकऱ्या वांगडा बसका घेताना सांगतात. हरीत धारा खाला आमी तळ्याची जी दुरुस्ती केल्या, स्लूज गेटीची दुरुस्ती केल्या, वाळ केल्या, ताका लागून जे उदक हांगा भरिल्ले उरता ताचो सदुपयोग करूंक जाय. आनी उदक मातूय वेस्ट करूंक फावना. सगळो मॅनेजमेंट करूंक जाय. केन्ना आमी वाळ उक्ते करतले, केन्ना बंद. रातीक जशे वाळ उक्ते करूंक जायना जाल्यार ह्यो सगळ्यो गजाली तुमी लक्षांत दवरूंक जाय. गुजराताक तेंकून आशिल्ली कोटडा ग्राम पंचायत राजस्थानची सगळ्यांत व्हडली आदिवासी भौसंख्य पंचायत आसा. आनी हो सगळ्यांत फाटशिल्लो वाठारूय बी. हांगा उबापाना डॅमाची स्लूज गेट हरीत धाराखाला रिपेर केल्या. ताका लागून आतां ह्या डॅमांत साठवल्लें उदक व्हांवून फुकट वचना. ताका लागून वाठाराचो कायाकल्प सुरू जाला. देखो हमारा ये जो कोटडा क्षेत्र है हो जो आमचो कोटडा वाठार आसा पळय ताका पुराय राज्यांत फाटशिल्लो वाठार म्हणटात. मनरेगा आयिल्ल्यान हांगा ल्हान ल्हान एनिकट जाल्यात, रस्ते केले, ग्रेवल रोडूय केले. ताका लागून लोकांक बरोच फायदो जाता. ह्या वाठारांतूच इमली नाक्या कडल्यान येवपी व्हाळान हांगा शेतीची स्थिती पुरायेन बदलायल्या. महादी गांवचो रोशनलाल आपणाल्या शेतांत सळसळपी गव्हाचे पीक कापतना मनातल्या मनांत हरीत धाराक दिनवास दिता. ताचे सुकिल्ले जमनींत जंय वर्सांतल्यान एक पीक घेवप कठीण आशिल्ले थंयच तो आतां गव, चणे, कापूस आनी भाजयांची शेती बरे तरेन करीत आसा. गहू लगाते हैं, मूंग लगाते हैं. शेतान आमी गहू लायतात, मूंग लायतात आणि मकई लायतात. आणि घरान हांव आसा, माझी घरकान आसा आणि माझी भुरगी आसा. एक चलो माझो दुकानाचेर काम करता आणि हांव घरा शेतकाम सांभाळटा. हांगाच्यान मनरेगानूय वता आणि जे कसले काम मेळटा ते करता.
सरकारी योजनेन हे घर मेवळा म्हाका आनी आतां आमी भोव दादोस आसात. ज्या बागांत म्हजो अणभव आसा, जंय जंय आमी उदीक काडायले थंय प्लांटेशन वाडलें, तें कमी जालें ना. वेजिटेशन कवर वाडलें आनी इकोसिस्टम भोवच डॅवलप जालें. आनी उदीक काडून राविल्ल्यान पक्षी जे आसा ते जायते पक्षी ह्या तळ्यांत आतां आयल्यात. जेन्ना कसलेय गंभीर समस्ये लागी लांब काळ मेरेन झुजपी लोक ते समस्ये पासून सुटावो मिळून अधिक बरे जिणेच्या मार्गार फुडें वतात, तेन्ना बदलाची खोस तांच्या मुखा मळार स्पश्ट दिसूंक लागता. ते आपणालो सारिल्लो काळ विसरूंक सोदतात आनी सद्याचे स्थितीचो उल्लेख सगळ्यां लागी करूंक सोदतात. हरितधारा येवजणे लागी संबंधित गांवकारांची स्थिती माझी अशीच आसा. उदकाचे समस्येतल्यान वयर सरून आता तांणी विकासाचो हात धरला. गरजे प्रमाण शिपणे खातीर मेळिल्ल्या उदकान तांची पिकाय अधिक बरी झाल्यात. येणावळ वाडल्या, फुडारा विशीं ते निश्चिंत झाल्या आनी अशा वेळार तांचो उत्सव पळोवपाचोच. आतांच तुमी येवजणे कडेन संबंधित लावार्थी बन्सीलाल, मुरालीलाल आनी रोशनलाल हांच्यो काणयो पळयल्यो आनी आयकल्यो. बदलाच्या ह्या मार्गार आनीकूय जायत्यो काणयो आमची वाट पळयतात. येयात पळोवया. हरित धारा योजनेच्या लावार्थ्यां मदीं आसा खाकडगांवचो एम ए पास जाल्लो तरणो शेतकार चुन्नीलाल गायरे. आपणाले जमनींत वांयग्या वांगडाच गाजर, बीट आनी पियावळी ताणें लायल्यात. वांगडाच गंवाची शेतीय करता. पयलीं आमी एकूच पीक घेताले, आतां एका परस चड घेवंक लागल्या. पयलीं वर्सान फकत दोन फावट आमी आमचे पिकाचे पयशे घेवंक पावताले. मागीर जेन्ना शेतकऱ्यांक हरितधारा येवजणे खाला अधिक बरे शेतीची ट्रेनिंग दिली, तातूंत म्हाकाय विचारलो. येवजणे कडेन संबंधीत जाल्या उपरांत शेतीचें काम कशें करप हें म्हाका बरे तरेन समजायलें. आमकां बियाणां दिली, रोप घालपा विशीं म्हायती दिली. ह्या सगळ्यांचो आमकां खूब फायदो जालो. हाकाच लागून आमच्या घराब्याची अर्थीक परिस्थितीन बरी सुदारणा जाली. आतां आमी पयशांची बचतूय करूं शकता. आतां आमी वांयगीं लायल्यात, कारांतीं लायल्यात, जी भाजी पिकता ताचो बरो पयसो आमकां मेळटा. म्हजो शेती कडेन बरोच कल आसा. म्हज्या घराब्यांतूय सगळे परंपरीक रितीन शेती करताले. आतां हांव शेतीन कांय नविदाद हाडूंक सोदता. आतां पळयात, हातूंत इनिशियल फेजींत हरीत धारा प्रोजेक्टाचे येस नक्की करूंक आमी एक इनोव्हेटिव्ह स्ट्रॅटेजीक प्रोजेक्टा कडेन तिका जोडली. ताचे खूब बरे परिणाम आमकां मेळ्ळे. जांकां इम्प्रूव्ड वॉटर एक्सेसिबिलिटी मेळटली पळयात, तांकां आमी टार्गेट केले. ताचे खातीर आमी NSC हैदराबाद लागी कोऑर्डिनेशन केले आनी भारत सरकारा कडल्यान जून 2014 वर्सा स्पेशल परमिशन घेतले. महात्मा गांधी नरेगांत सामान्यतायेन हाची परवानगी आसना. स्पेशल परमिशना उपरांत आमचे जे काम आशिल्ले ते मातशे सोपे जाले. आमी भाजयांच्या बियांचे किट करून शेतकऱ्यांक वाटले. तातूंत दर किटा फाटल्यान लागीच 952 रुपया खर्च आयलो. 47 लाख रुपया परस चड किट्स आमी मागयली आनी ती वाटली बी. ताचे फाटल्यान हेत आशिल्लो तो म्हळ्यार शेतकऱ्यांच्या शेती करपाचे तरेंत बदल हाडचो. जशे हांगाचे शेतकार गंव मक्याची बी शेती करताले, वांगडाच ताणी भाजी लावपाचे येवजुचे. जर ताणी अशें केले जाल्यार मागीर तांचे उपजिविकेच्या पावण्यान घटसाण येतली आनी तांची अर्थीक स्थिती अधिक बरी जातली म्हणपाचो तांकां आमी विस्वास दिलो. येवजणबद्ध तरेन केल्ले प्रयत्न पुरायन यशस्वी झाले. एक काळ आशिल्लो जेन्ना ह्या वाठारांतले जायते लोक बेकार आशिल्ले. अशा वेळार कामाच्या सोदान शारांत वचप स्वाभावीक आशिल्ले, पूण आतां परिस्थिती पुरायन बदल्ल्या. दादले जावं बायलो सगळे ह्या बदलान खुशी आसात. पयलीं आमच्यो अस्तुऱ्यो गांवा भायर वचून काम करी, वांगडा घराची जापसालदारकी सांबाळी. आतां सगळ्यांक गांवानूच मनरेगांतल्यान काम मेळटा. पयलीं ह्यो अस्तुऱ्यो ल्हान भुरग्यांचे देखरेखीचेर चड ध्यान दिवंक पावनासल्यो, पूण आतां हेंची भुरगीं इश्कोलाक वतात. अस्तुऱ्यो बऱ्योच जागृकूय जाल्यात. पयलीं एक समस्या पियोवपाच्या उदकाची आशिल्ली, पूण आतां वाठारांत उदकाचो मात्तूय उणाव ना. म्हणटकीच आतां चलयांक आपणालो मोलादीक वेळ उदक हाडपांत वगडावचो पडना. तो वेळ ती अभ्यासांत घालूंक शकतात. आतां हांगासर उदक येयल्ल्यान आमची पिकां जीं आसा तीं बरीं जाल्या. आतां आमी भाजयो विकूंक शकतात, फळां विकूंक शकतात आनी आमकां रोजगाराचो पयसोय बरो मेळटा. कामाचे बरे पयशे मेळटा, आमचो घर संवसार बरो चलता. भुरगीं बाळा शाळेक वतात,
आमका मनरेगा कडसून रस्तो आणि उदकाची सुविधा मेळटा. युवा लोक बहुत ज्यादा खुश है. तरणाटे खूप खुश असतात. कामा खातीर भायर वच्चे पडना न्हू. आता गावांत सगळे समस्यांचो सुटाव जाता. हाँ, काम मेळिल्ल्यान खुश असा. उदक येल्ल्यान आमकां खूब फायदो जाला. पिकाय आतां बरी येता. मनरेगाक लागून आमच्या गांवांत खूब सुदारणा जाल्या. सगळे मेळून उदयपूर जिल्ह्यांत हरित धारा येवजणे खाला केल्ले उदकाच्या प्रबंधन कामान वाठारांतलो उदकाचो पावणो वाडिल्लो आसा. बायांनी वर्सभर उदक आसता. बायलांक आतां उदक हाडूंक महिलांनी चलचें पडना. पांचवो वाठार वाटला. थोडे भितर सांगपाचे म्हळ्यार ही येवजण हांगच्या गांवगिऱ्या वाठाराची दशा आनी दिशा दोनूय बदलपांत म्हत्वाची भूमिका वठयता. वांगड्यांनो, हरित धारा आपणाले नाव बरे तरेन सांगता. उदकाची जी धार वाठाराक पाचवीचार करपाक भायर सरल्या, म्हळ्यार जे उदकाचे धारेन वाठारांत पाचवी काय आयल्या तीच हरित धारा. मनरेगा खाला सुरू केल्ली राजस्थानातले हे येवजणेन असो रंग शिवरायला पुराय देशा खातीर ती एक देख दिणी थाल्ल्या, अशी देख जिचे अनुकरण करूंक फाव. जर केन्नाय तुम्ही उदयपुराक पावत जाल्यार काय वेळ ह्या जिल्ह्यातल्या गांवगिऱ्या वाठारा खातीर दौरात. हरित धारा येवजणेक लागून ह्या वाठाराचो जाल्लो कायाकल्प तुमकां स्वताक नदरेक येतलो आणि तुम्ही या वाठारातल्या अधिक बऱ्या उदक प्रबंधनाची तोखणाय काळजात थावून करूंक लागतले. आमच्या सांगण्यातले सत्यतायेचो अणभव तुमकां आयची काणी पळोवन बेस बरे आयला आसतलो. तुम्ही आमच्या म्हणण्या लागी सहमत आसात न्हय? गावातले इश्कोल आता वेळार उक्ते जाता. शिक्षकूय नेमान येतात. गावातले भलायकी केंद्र, डाकघर, बँक बी सगळे वेवस्थितपणान चलता. रोजगाराच्यो संधी वाढल्या आणि हे सगळे जाऊंक पावला प्रधानमंत्री गाव मार्ग योजने खातीर. गावाक शारा लागी जोडपी मार्ग विकासाचे उघडपी गावागावान झालो मार्ग प्रधानमंत्री गाव मार्ग. गावागावांचो विकास प्रधानमंत्री गाव मार्ग योजने वांगडा. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हितूर मीराचे नाव आयले आणि आज पोन्या घरा वांगडा माझो फोटोही काढलो. आता आमचे पक्के घर असतले. योजने लावार्थ्याचे वेचणेचो आधार असा सामाजिक आर्थिक जनगणना वर्ष 2011 वळेरी. गाव सभेतले बसकेन गावकारांनीच ठरायले की पात्र लावार्थ्या मधी घराची चढ गरज कोणाक असा. जो चढ गरजेवंत त्याचो नंबर पहिलो. याच क्रमांत तयार झाली वर्ष 2022 मेरेनची प्रतीक्षा वळेरी. वांगड्यांनो, आणि आता सदचे वरी कार्यावळीचे निमाणे कडेन स्क्रीनाचेर गांव विकासाच्या वेगवेगळ्या योजनां लागी संबंधित वेबसाईट दिसतात. तुम्ही गरजेप्रमाण त्यांचे लॉग इन करून संबंधित योजनेची सविस्तर माहिती मिळवू शकतात. आणि आता वांगड्यांनो, वेळ झाला निरोप घेवपाचो. कार्यावळी लागी संबंधित राविल्ले खातीर दिनवास. कार्यावळी विशीच्यो तुमच्यो प्रतिक्रिया आमचे मेरेन पावपा खातीर आमचो नामो लक्ष देऊन नोट करात. आमचो नामो असो आसा व्हिडिओ पत्रिका कार्यावळ गाव विकासाचे वाटेर. IEC डिव्हिजन, ग्रामीण विकास मंत्रालय, कृषी भवन, नवी दिल्ली 110114. ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारच्या योजना आणि कार्यावळी हांचे विषयी अधिक माहिती जाई जाल्यार तुम्ही तुमची ग्राम पंचायत, BDO वा जिल्हो विकास अधिकारी हांचे लागी संपर्क करचो. सगळ्यात पहिली आम्ही पळया जे आता कटिंग आम्ही लावपाचे आहात, ब्लॅक पेपर कटिंग, त्या खातीर किती किती तयारी कशी करपाची ती. सगळ्यात पहिली पिशव्यो पॉटिंग मिक्सरात भरून घेऊक जाय. सो पॉटिंग मिक्सर कसे तयार करपाचे ते पहिली पळया. तितूर 3 भाग माती आणि 2 भाग आमचे कंपोस्ट असे मिक्स करून आम्ही पॉटिंग मिक्सर तयार करूया. आता ते पॉटिंग मिक्सर बरोबर मिक्स करून घेऊपाचे. तर आता पॉटिंग मिक्सर तयार झाल्यानंतर आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हटलं, त्यातून ट्रायकोडर्मा पावडर आम्ही मिक्स करतले, जी
खूब महत्वाचे आसा फायतोप्तोरा हो रोग कंट्रोल करण्या खातीर, कारण नर्सरींत 50% वयर कटिंगा फायतोप्तोरान मरता. सो जर आमी हे ट्रायकोडर्मा ही पावडर वापरली तर त्याच्यावर बऱ्यापैकी कंट्रोल येता. म्हणून आमी ह्या पॉटिंग मिशिनात 100 ग्राम ट्रायकोडर्मा पावडर घालूया. त्यानंतर आमी आता ह्यो पिशव्यो भरून घेऊया, जेणेकरून तिथून आमी कटिंग्स लावू शकतो. हे कॅरेडिक्स म्हणून एक रुटींग हार्मोन असा, जेणेकरून आम्ही जी कटिंगा लायतले त्यांना बेगीन मुळां येऊक हे आम्ही यूज करतले. आता आम्ही पळया कटिंग कशी तयार करप. हे आहे रनर शूट्स म्हणून असा, हे जे आता हंगासर तुमका मिरवेली दिसता त्यांना जमनीवल्यान ते रनर फिरता ते काढून हाडलेले असा. सो कटिंग कशी काढपाची ते आम्ही आता पळया. दोन प्रकारे कटिंग काढूंक जाता, एक सिंगल नोड आणि डबल नोड. जर प्लांटिंग मटेरियल भरपूर असा तर दोन नोड दवरूनही कटिंग घेऊन येता, नाही एक नोड हेच्या खातीर. सो पहिली सगळी पानां कट करून उडोवपाची. आणि दोन नोड दवरून कट करपाची. सो ऑलवेज कट स्लांटींग घेवपाचे, जेणेकरून पाणी वयर रावचे ना आणि रोगांक बळी पडचे ना. सो ही अशी कटिंगा तयार करतले. तर हे कटिंग लावच्या पहिली एकदा ही ह्याच्या उदकान पायटलॉन किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड च्या सोल्युशनान बुडोवन घेवपाचे. तूर अशी 10 मिनटां दवरपाची आणि त्याच्यानंतर आम्ही ती लावून घेतली. सो आता ही आम्ही पॉलिबॅगेन लावया. एका बॅगेन 2 ते 3 कटिंगा आम्ही लावू शकता. सो लावच्या पहिली तिका आम्ही कॅरेडिक्स किंवा रुटेक्स ह्या हॉर्मोनान ट्रीट करतले. तर त्याच्यानंतर आम्ही ती आता पिशव्यांनी लावया. एका पिशवेन 2 ते 3 कटिंगा लावू शकता. सो आता ही कटिंगा लावून रेडी असा आणि एका मुळां येऊक आणि कोंबडी फुटपास कमीत कमी 1 ते 1.5 महिने वयता. सो त्या खातीर ही आम्ही पॉलिटनेल जो सकयल आम्ही तयार केल्लो असा तितून व्हरून दवरतले आणि 1 ते 1.5 महिन्यानंतर त्याका मुळां आणि पालवी येतली. अरे फल फूल, वाह कमाल है भाई. सब शौचालय का आशीर्वाद है मिश्रा. शौचालय? शौचालय नहीं, शौचालय वो भी 2 गड्ढों वाला. 7 साल पहले मैंने इनसे कह दिया था शौचालय नहीं तो शादी नहीं. और मैंने क्या जवाब दिया था? 2 गड्ढों वाला नहीं तो शौचालय नहीं. 2 गड्ढे क्यों? 1 गड्ढा 5 साल में भर जाएगा शौच करते करते, उसके बाद लिवर को ऐसा घुमाओ और दूसरा गड्ढा खोल दो. दूसरी की कैसरत इसी को साफ करवा दो ना, टट्टी तो है. ये टट्टी नहीं है, ये सोना है. ची ची. अरे ये गड्ढा भरने के बाद अगर 1 साल बंद रहेगा तो यही छीछी सोना बन जाएगा. यानी सोनखार. इसे हाथ से उठाओ और खेतों में मिलाओ और शौचालय का आशीर्वाद पाओ. अब तो मैं भी बनवाऊंगा 2 गड्ढे का शौचालय. और ये भाभी जी को दो. धरती का उपहार है मिश्रा. शौचालय हो तो 2 गड्ढों वाला. निसर्गाच्या सोबीतकायेन नटिल्ले आमचे गोय, पुरातन देवळां, इगर्जो, सुंदर दर्यादेग, पर्यटन स्थळां, पारंपरिक खाद्यपदार्थ, जगभरातल्या पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र, गोयच्या प्रत्येक वाठारान असा सोबीतकाय. पण गोयन राहून तुम्ही ही सोबीतकाय पळयला? गोयची लाक्षिलान तुमच्याकडे ओळख करून दिवपी आमची ही कार्यावळ.
तुमच्या खातीर घेऊन येता गोयची सोबीतकाय, गोयचो इतिहास. पळयात आमची ही कार्यावळ धरते वयलो स्वर्ग दर सोमारा सांजेच्या 6 वरांचेर. पळोवपाक विसरू नका. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हांच्या ताजिकिस्तान देशाच्या भोवणेच्या दुसऱ्या दिसा ताजिकिस्तान देशा वांगडा झाले महत्वाचे करार. जम्मू काश्मीरातल्या थळाव्या नगरपालिका वेंचणुकेच्या पहिल्या पावण्या खातीर शांतीपूर्ण मतदान झालें. चार पावण्यांचेर जातले हे मतदान, निकाल जातलो 20 ऑक्टोबराक. जलवायू परिवर्तनाचेर संयुक्त राष्ट्रान जारी केलो गंभीर इशारो. जलवायू परिवर्तनाच्या परिणामाक मात करपाक फकत 10 वर्सां आसात अशी दिली माहिती. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी ज्या राज्यांनी पेट्रोलाचो दर देऊंक ना तांणी दर बेगोबेन देऊन लोकांक पालो दिवपाची केली मागणी. इंटरपॉल पुलीस प्रमुखान दिलो राजीनामो, उपप्रमुखान घेतली सुत्रां हातांत. भारतीय वायुसेनेच्या 86व्या स्थापणूक दिसा निमतान दिल्ली जालो एक खासा कार्यक्रम. जवानांनी जमीन ते मळबा मेरेन दाखयली तांक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी वायुसेनेच्या जवानांच्या शौर्याची केली तोखणाय. आणि LNT टेक्नॉलॉजीच्या नेत्रहीना खातीरच्या क्रिकेट खेळाक झाली गोयात सुरुवात. भौशीक बांधकाम मंत्री सुरेन ढवळीकर हांणी केले उक्तावण.
नमस्कार. गोवा दूरदर्शनच्या फोन इन कार्यावळीन हांव प्रसाद गांवकर तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार दिता. महिला विशयी कार्यक्रम आयज काल आयज पर्यंत गोवा दूरदर्शनान कितलेशेच कार्यक्रम केले आसतले, वेगळे वेगळे कार्यक्रम आसात. आनी आयज तुमच्या मुखार आमी एक असो विषय घेतलेलो आसा की जो विषय आजून गोवा दूरदर्शनाचेर योग नासलो, तो आसा म्हणजे नॉर्थ उत्तर गोंयान आसगांव ह्या गांवान महिलाश्रम म्हणून एक निराधार महिलां खातीर एक वास्तू थंयसर उबी जाल्ली आसा. आनी तें काम गेली 15-16 वर्सां चालू आसा. आनी हें काम कशा तरेन चल्लां, कोण थंय आसता, ह्या महिलाश्रमाच्या फाटल्यान कोणाचो आस्पाव आसा, कोणी कोणी हातभार लायलो, कितें कितें तांकां सुरवातीक वयर काडपाक त्रास जाले, ह्या महिलाश्रमाचे महिलाश्रमाच्या बाबतीन आमी आयज जाणून घेवया. आनी हो कार्यक्रम फुडें व्हरपाक महिलाश्रमान जे ट्रस्टी जे सुरवातीक पासून ह्या कार्यक्रमान आपले स्वतंत्र संबंद आयुष्य तितून तेणीन राबून घेतलेले आसा, आनी अशा ह्या मनशाक आमी आयज आफयलेलो आसा. आनी ते आसा ट्रस्टी ह्या संस्थेचे, ते आसा श्री अशोक दत्ताराम पावसकर. बाब पावसकर, तुमचे हांव ह्या गोवा दूरदर्शनाच्या स्टुडियोन तुमचे स्वागत करता. पावसकराच्या बाबतीन सांगचे झाले जाल्यार पावसकराक म्हापशान सोड सबंद नॉर्थ गोवान अशें कोण वळखना अशें व्यक्ती नासचे ना, म्हणजे तांचे काम इतले फुडें गेल्लेले आसा. सुरवातीक तुमच्यांनी तुम्ही विश्व हिंदू परिषदेच्या नावाखाली एक थोडे काम केले, आणि तुम्ही एका शाळेन हेडमास्टरूय बी आशिल्ले. सर, तुमचो हो हेडमास्टराचो जो प्रवास आसा, त्या हेडमास्टराच्या प्रवासातल्यान तुमचे फुडें महिलाश्रम या कार्यक्रमात फुडें वयताना तुम्ही तुमचो हो वाटचाल कशी आसली, तुम्ही कशे ह्या फिल्डान पावले? तर हां, ओके ओके, सुरवातीक आमी एक काम करूया, तुमची माफी मागता. हो फोन इन कार्यक्रम आसा, आनी ह्या कार्यक्रमान फोन इन म्हटल्यार तुमी प्रश्न विचारूंक जाय, आनी हांव विसरलो, सॉरी. प्रश्न फोन स्क्रिनीचेर येतले, तुमी नोट करून घेयात. आनी तुमकां जर ह्या विशयी खंयचो प्रश्न विचारपाचो आसा जाल्यार तुमी विचारूं शकतात. फोन नंबर आसा 2225204, आनी दुसरो नंबर आसा 2222424. हांव फोन नंबर परत एकदां रिपीट करता, 2225204, आनी तेज्या फुडलो नंबर 2222424. हो नंबर तुमच्या स्क्रिनीचेर परत परत येत रावतलो. ह्या फोन नंबराक डायल करून तुमी थेट प्रश्न आमकां विचारूं येता, आनी ह्या महिलाश्रम जो आसा त्या विशयी तुमी चडशे म्हायती गोळा करूं शकता. बाब अशोक आसा आमच्या फुडल्यान. पावसकर साहब, सांगात तुमचो हो प्रवास पयली सुरवात कसो जालो, ह्या फिल्डान तुमी कशे पावले? साधारणपणे 1983 सालाक 83 विश्व हिंदू परिषदेची परिचय झालो. म्हणजे सुरवातीक एका बैठकी हांव गेलो, आणि त्या उपरांत मागीर एक आळंदीगे व्हडलें हिंदू संमेलन झालें. तितून आमी अनेक कार्यकर्ते संपूर्ण गोंयानसून आमी गेल्ले, आणि थंय आमकां प्रेरणा मेळ्ळी की एक विश्व हिंदू एक काम गोंयांत सुरू करचें. आणि त्या प्रमाणे आमी दर तालुक्यान हे हिंदू मेळावे घेतले, आणि त्या उपरांत संघटनात्मक काम काही दिवसांनी सुरू झाले. तर ते संघटनात्मक काम करतानाच काही सेवाकार्यांसुद्धा सुरू करची असं पण काही संकल्पना असली, आणि बैठकीत असे परत परत विषय येताले की असे सेवाकार्यां सुरू करची, आणि त्या दृष्टीने आम्ही पुढे विचार करूंक लागले. म्हणजे तुम्ही 1983 पासून ह्या कार्यक्रमात असा, आणि तुम्ही जेव्हा विश्व हिंदू परिषद रोखडेच तुम्ही सेवाकार्य सुरू केले, की कितलो वेळ असं गेलो हे पुढे व्हरपाक कार्यक्रम? ना ना, 1983 साली पासून विश्व हिंदू परिषदेचे एक देशव्यापी अनेक कार्यक्रम उपक्रम सुरू असले. श्रीराम शिलापूजन असले, संतयात्रा असली, ज्योतियात्रा असली, असे सुरू असले, आणि संघटनात्मक कामही सुरू असले विश्व हिंदू परिषदेचे. तर असे बरीच वर्षां गेली, आणि जवळजवळ 1989 सालाक आमच्या कार्यकर्त्याने ठरवले की काही सेवाकार्य बार्देस तालुक्यात विशेषतः सुरू करचे, आणि त्या दृष्टीन आम्ही मुख्य आमच्याकडे जे असले ते म्हणजे एक महिला आणि वृद्ध यांच्या खातीर तरी सेवाकार्य सुरू करचे. तर हे सेवाकार्य सुरू करचे जाल्यार त्या खातीर एखादी
नोंदणीकृत संस्था जाय, रजिस्टर संस्था. आणि त्या दिवशी आम्ही विचार केलो आणि गोमंतक लोकसेवा ट्रस्ट ह्या संस्थेची आम्ही 1989 सालात स्थापना केली आणि रोकडं तो 90 सालात आम्ही रजिस्टर केलो. गोमंतक लोकसेवा ट्रस्ट, वो लोकसेवा ट्रस्ट तो तुम्ही स्थापन केलो, तो स्थापन करताना तुम्ही किती उद्देश दिला फुडल्यान, म्हणजे बार्देजातल्यान सुरू करतले काय डायरेक्ट आसगावात सुरू करतले, कसे आशिल्ले? ना ना, लोक खयचे आशिल्ले? उत्तर गोवा हो आमचो हे असलो, तर खंय सुविधा मेळटी, जागा मेळात किंवा आणि किती जाय असे आमचो हे असलो. तर आमचे काही कार्यकर्ते त्यांच्यानी ठरले की आसगाव कुंभदारीचे एक जागा मेळण्यासारखी असा, त्याच्या पहिले अनेक जागा आम्ही सोडल्यो पण ती आसगाव मेळण्यासारखी असा आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न सुरू झाले. हे कार्यक्रम आता तुम्ही व लोकसेवा ट्रस्ट केलो नाही, त्याच्या फाटल्यान खंयचो लोक आशिल्लो सुरवातीक? आमचे साधारणपणे विश्व हिंदू जे कार्यकर्ते त्याच्यापैकी काही, म्हणजे तो ट्रस्ट जो केलो त्याच्यात एक तुकाराम माणगावकर जे असतात ते तितूर प्रमुख असले, त्या उपरांत मागीर त्या वेळा संजय वालोलकर असलो, दत्ता खोलकर असलो, आमचे मनोहर पर्रीकर असले, कारण त्यावेळेला ते फक्त एक स्वयंसेवकच म्हणून असले, आणि असे काही जे विश्व हिंदूचे कार्यकर्ते असले त्यांच्यानी तो विचार केला आणि हे काम पुढे मेले. तुम्ही आता मनोहर पर्रीकरचे नाव घेतले, हे बीजेपीचे बी कार्य असे नाही? ना ना, आम्ही आमचं बीजेपी आम्ही आमचे जे असा ते धार्मिक सांस्कृतिक आणि सेवाविषयक काम, आम्ही राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त असा, आमचं खंयच्याच याचे थेट संबंध ना राजकीय पक्षाचे. पर्रीकर बीन जे दत्ता खोलकर ते त्यांना ज्यांना हो आमचं ट्रस्ट स्थापन झालो त्यांना पर्रीकर हो राजकारणात नसलो, दत्ता खोलकर या कारणात नसलो, संघ आणि विश्व हिंदू परिषद ह्या कामात ते असले. तुम्ही अजूनपर्यंत थंयसरूच असा? विश्व हिंदू परिषद असा, हांव केन्नाच खंयच्या तरेकडे वचूंकय ना आणि आवडना. महिलाश्रम आता जी नावं असतात, म्हणजे ही कोण चलयता महिलाश्रम? तुमचं सुरू तुम्ही चलयता काय तुमची आणि वेगळी कमिटी असतात? ट्रस्ट असा, ट्रस्टाचे आमचे दोन हे असतात, एक ट्रस्टाची ट्रस्ट कमिटी असा, तेतूर अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी हे ते सगळे असतात, आणि त्याशिवाय आमचे जे महिलाश्रम हे आमचे जे सेवा केरी असा उपक्रम, त्या उपक्रमांक लक्ष दिवपाक जे स्थानिक जे काही कार्यकर्ते असा त्यांची आम्ही एक समिती हे केली असा, आणि ते स्थानिक कार्यकर्ते सर्वसाधारणपणे आसगाव कायसुवा अंजुना या भागातले. ही जागा एक्झॅक्टली खंय पडटा? अंजुनान पडटा काय आसगावान पडटा? ही जी जागा असा ती अंजुन आणि आसगाव ह्याच्या बॉर्डरीर पडटा. ओके, बरोबर. तर ती शासकीय दृष्ट्या अंजुनान असा, पण आमकां जे सगळे रस्तो बिस्तो असा तो आसगाव बांदे रोडूच असा, त्यामुळे सगळे ते आसगाव असेच म्हणतात. पण ते सगळे आता ॲक्च्युली अंजुना पंचायत. बरोबर. आणि हो जागो जो तुमका मेळ्ळो हे काम करपा खातीर, ह्या जाग्या खातीर तुम्ही ह्या जाग्या विषयी थोडे आमकां सांगा की तुमका कसो मेळ्ळो, का हो जागो तुमका मेळपा खातीर तुमका कसले कष्ट जावं, किती अडखळी येयल्यो ह्याच्या विषयी थोडी माहिती. आमचं एक थंयचो ट्रस्टी सखाराम रामा नायक कायसुवाचो, तेणी कुंभदारीच्या काही पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधलो आणि एक बरं अंजुन ह्याचो एक जागो सोदून काढलो, त्यांना तो मेको असलो आणि त्यांनी तो मार्क केला आम्ही एक अमुक एक जागो कुंभदादचो, आणि त्या उपरांत आम्ही अधिकृतरित्या अर्ज केलो कुंभदादीक आणि त्यांच्यानी ताबडतोब तो मंजूर केला, हे केलं म्हणजे ठराव घेतलो आमकां दिवचो म्हणून. पण किती असा ते कुंभदादीचे जे काही सोपस्कार असतात फॉर्मॅलिटीज असतात, खूप किचकट आणि गुंतागुंतीचे असतात, त्यामुळे आमकां ताबडतोब जागो मिळलो ना, अनेक वर्षां त्या खातीर खटपट करची पडली. पण आता सध्या तुमचा जागो तुमच्या नावावर बी झाला? जवळ जवळ आम्ही ज्यांना 89 सालात तो आमकां जागो मेळपाक 16 वर्सां लागली. 16 वर्ष 2006 सालात ऑगस्ट महिन्यात आमकां तो ताब्यान मेळ्ळो जागो, आणि त्या उपरांत आम्ही प्लॅनिंग बिनिंग केले, त्याच्या पहिले काही लहान लहान सेवा करी आमची सुरू असली. अच्छा, ना ह्या जागो जेव्हा तुमकां मेळ्ळो न्ही त्यांना तुम्ही सुरुवातीक थंयसर एक धाकटेशें घर बांधले, घर रूम कसो किदें बांधलेलो अशी आयकूंक येता. बरोबर. तो रूम बांदपा खातीर किदें तुम्ही संकल्पना दवरलेली फुडें आणि कशें फुडें वयपा खातीर तुम्ही एक? तर ॲक्च्युअल आमचो जागो मेळपाक वेळ आसलो, त्या कारण आम्ही किदें केलें, त्यात आम्ही जी जागा मागली त्याच्या कोपऱ्यांत आम्ही ह्याचे कुंभदारीचो अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सरपंच यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतली आणि तो एक लहानसे घर बांधचे केले 6 मीटर बाय 6 मीटर, आणि आमचे थंय जे स्थानिक कार्यकर्ते आमकां कोणी कोणी त्यांना किती साहित्य दिले,
कोणी फातर दिले, कोणी रेव दिली, कोणी हे सिमेंट दिले, अशा पद्धतीन कोणी वासे दिले, अशा पद्धतीन तो सगळ्यांच्या सहकार्यान आमचे स्थानिक कार्यकर्ते त्यांचे तातो गांवस आणि देऊ गोवेकर यांच्यानी सगळे करून घेतले. तातो गांवस, देऊ गोवेकर, गोवेकर हे त्यांचे आमचे स्थानिक कार्यकर्ते विश्वेंदू परिषदे त्यांच्यानी ते काम पुढे करून घेतले. मग तुम्ही सुरुवातीक किती कार्यक्रम हातीन घेतलो? तर सुरुवातीक आम्ही किती म्हटले की आमचे जे मुख्य हे वृद्धाश्रम महिलाश्रम हे सुरू जावपाक वेळ असलो, कारण ते काय साधन सुविधा आहे ते खूप असले, म्हणून आम्ही लहान लहान सेवाकार्य सुरू करचे असो विचार केलो. सुरुवातीक आम्ही थं एक जी शालेय विद्यार्थी पहिली ते चौथी शिकपी त्यांच्या खातीर आम्ही संस्कार वर्ग सुरू केलो. आणि त्यांना आमकां एक रिटायर झाली शिक्षिका मेळ्ळी कुसुम ते कामत म्हणून, आणि तिने ते आम्ही जे घर बांधलेले त्या घरात राहून एक वर्ष तिथे रावली आणि आजूबाजू परिसरातली जी भुरगीं असतात त्यांकां संस्कार वर्ग चलोवपाक एक वर्ष तिने थंय चलयलो. त्यानंतर आमचे कोण तरी कार्यकर्ते थंय वचून चलयताले, ती वर्सा उपरांत गेली ती, त्यानंतर चलयताले अशे. त्या उपरांत आम्ही बालवाडी चालू असं आसतानी त्या उपरांत किती झालं, त्या उपरांत आम्ही वैद्यकीय सेवा केंद्र दर आठवड्याक आमच्या आयुर्वेदिक कॉलेजातले स्टुडंट आणि काही डॉक्टर येताले आणि लोकांनी तपासून वखतायताले, हे आम्ही प्रायोगिक स्वरूपात एक वर्षभर चाललेले. आणि त्या उपरांत असं विचार झालो की आम्ही पळले की लहान भुरगीं विशेषतः जे परराज्यातले कामगार हंगा ते लोकांच्या असे आडोशा खंय ते रावतात आणि त्यांची लहान भुरगीं गावभर हे करीत असतात, भटकत असतात, त्यांच्या खातीर किती तरी करचे म्हणून आम्ही थंय एक शिशुवाटिका सुरू केली लहान भुरग्यां खातीर, म्हणजे अडेच ते साडेपांच वर्सांच्या भुरग्यांक आम्ही अनौपचारीक शिक्षण दिता. आणि त्या खातीर आमकां एक योगायोगान थंयची एक युवती ते कामा खातीर मेळ्ळी आणि आम्ही 11 जानेवारी 2001 सालाक थंय बालवाडी सुरू केली. एक प्रश्न आमकां येयल्लो आसा, आमी उलोवप चालूच दवरया. शुभम सुगिरे म्हणून एक प्रश्न विचारता वास्कोच्या, बाबू उलय प्रश्न उलय सांगा तुमचा. गुड इवनिंग सर. गुड इवनिंग सर, म्हणजे एक दोन प्रश्न आशिल्ले. अच्छा सांगा. की गोयन सध्या आश्रमाची किती परिस्थिती असा आणि जी आश्रमात जे लोक येतात त्यांना स्वतःहून येतात का त्यांचे डिपेंडंट त्यांना आश्रमात घालतात, आणि तिसरो असा प्रोसिजर किती आश्रमात येऊपाचो? हां, आमचो जो आसा तो निराधार महिला आश्रम, ज्यो वेगवेगळ्यो समाजाग्रस्त महिला जेंका कुटुंबात आणि समाजात त्यांची व्यवस्था जायना, स्थान ना, अशा महिलां खातीर महिलांक आम्ही थंय आसरो दितात. आणि निराधार महिला ते विनामूल्य असतात, आणि ते असे की त्यांच्यानी आमचो एक प्रवेश अर्ज असा, तो प्रवेश अर्ज भरून दिवचो पडटा, आणि त्याच्यावर गावातल्या कोणा तरी एक शिफारस की बाबा हिची जी हे जी अर्जान दिल्या ती माहिती एकदम खरी असा. आणि त्यानंतर आम्ही आमचे जे कार्यकर्ते असतात ते वेगवेगळ्या गावात जेसून अर्ज आयो असा थंय चौकशी करतात, आणि तिका खरीच गरज असा, खरीच निराधार असा जाल्यार आम्ही त्याप्रमाणे प्रवेश दितात. आणि आमचे सगळे विनामूल्य चलता, आम्ही त्याबद्दल कसल्याही प्रकारची फी घेयनात, मंथली फी ना किंवा आणि कायच ना. त्यांना जोपर्यंत त्यांची समस्या दूर जायपर्यंत आम्ही तेंका आश्रय देतात, आणि त्यांची सगळी व्यवस्था जेवण खाण सगळे आम्ही करतात. लोक कसे येतात म्हणून ते सुगमन प्रश्न विचारलं की लोक कसे येतात म्हणून तुम्ही आयडेंटिफाय करता की बाबा हो पर्टिक्युलर जी बायल असा ती की खरेच निराधार असा, हे तुमका कसे कळता की किती निराधार असा, काय तुमचं किती प्रोसिजर असा, त्याच्या वेल्यान तुम्ही ठरवता काय, कितलो टाइम तुम्ही घेता की ही बायल जी आमच्या रोखडीच तुम्ही एंट्री करून घेता काय, कितलो टाइम वयता त्याच्या खातीर? आमचे विश्वेंदू कार्यकर्ते गावागावांनी असतात. अच्छा. आणि त्यांना आम्ही चौकशी करतात, एक दोन तीन दिवसां भीतर आमकां सगळे इन्फॉर्मेशन गोव्यातले खंयच्या गावातले मिळू शकता, आणि त्यानंतर आम्ही त्यांना तात्पुरतो पहिले प्रवेश देतो आणि एक 8 दिवसां 15 दिवसां खातीर, आणि ती आमच्या महिलाश्रमात कशी किती ॲडजस्ट जाता हे आम्ही पळतात, आणि त्यानंतर हे करतात. इथून आता एंट्री केले काय त्या महिलेक आश्रमातले रुल्स रेग्युलेशन असतलेच, पण त्याच्या व्यतिरिक्त ताजी जी फॅमिली असा ते फॅमिलीकू बी काहीतरी नियम असतात, काही कंडिशन असतात? बरोबर बरोबर. ती समजा माहिती ती आता ती असा सक्षम असा, समजा ती परावलंबी झाली तर त्याची व्यवस्था घरच्यांनी करूंक जाय खरी, कारण आमच्याकडे परावलंबी लोकांची सेवा करपाक आमच्याकडे सोय ना. तर आमच्याकडे हे असा की जो महिला असा त्यांच्यानी स्वतःची जी कामं असतात वैयक्तिक आपली ती आपणे स्वतः करपाक जाय, कारण सेवेची आमच्याकडे तशी सोय ना, डिसेबल सोय ना.
सो ती महिला जर निराधार आसा जाल्यार तिका एक चार दिसांनी तुमी तेजो शहानिशा करतात खंयची बायल कितें करता हें सगळें तुमी विश्व हिंदू परिशदेच्या कार्यकर्त्यां वरयां तुमी खबर काडटात आनी हें घेतात फुडें व्हरतात. एक अपंग स्त्री आसा सपोज आनी तिका दोळ्यांनी दिसना आनी चलोंक जायना जाल्यार अशी स्त्री निराधार आसा जाल्यार तिका थंय जागा आसा आमच्या कडेन तशें आतां आसात. एक अंध आसा अंध महिला आसा बरीच वर्सां जाली 7-8 वर्सां पासून आसा पण अशें ती आपलें सगळें काम स्वता करता अंध आसून सुद्दां इतकेंच न्हय ती स्वता पेटी वाजोवन भक्तिगीत म्हणटा अशी आसा बऱ्याच वर्सां पासून आसा त्या शिवाय मुकबधीर दोन महिला आसात तर अशें जें आमी व्यवस्था करतात पण एक परावलंबी सेवा जर करची आसली जाल्यार आमकां तें शक्य ना कारण कितें आमी आकाशाक गवसणी घालूंक शकनात जितकी आमची हें आसा शक्ती त्या पद्दतीन आमी तें करूंक शकतात. अच्छा तितून तुमचो आतां पळय महिलाश्रमान स्टाफ जो आसा जे तुमचे कामगार आसा ते कामगार बायलाच आसा काय दादलो आसा एक प्रश्न झालो. हय दुसरें म्हणल्यार कितले जाण आसा तर आमी आमच्या महिलाश्रमांत जे सगळे कर्मचारी आसात ते महिलाच कर्मचारी आसात फक्त कार्यालयांत जो क्लार्क किंवा ऑफिस इन्चार्ज हे पुरुष आसूं येता आनी सर्वसाधारणपणे जो स्टाफ आमचो आसा फूल टायम नर्स आसा फूल टायम स्वयंपाकीण आसा आनी इतर कामां करपाक आसा त्या शिवाय गार्डनर आसा तर हे सगळे थंयच रावतात आनी शक्यतो सगळो आमचो स्टाफ हो महिलाच आसा. जर पुरुष जे आसा ते दिसाचे येतात आनी मागीर वतात रातचे थंय मुक्कामाक कोणूच रावना. तुमी कितें म्हटलें आतां की ते कामगार सुद्दां थंयच रावता कामगार महिला सेक्युरिटी सेक्युरिटी आसा आनी अशें आमची 7 सांची गेट बंद जाता त्या उपरांत भितर कोणाकूच प्रवेश ना आनी पुरुषांक तर नाच ना आनी जर समजा इमर्जन्सीक समजा कोण सीक जाले आनी कितें जालें समजा आमच्या कोणाक कार्यकर्त्याक थंय वचचें आसलें जाल्यार तेणी आपल्या बायलेक घेवन थंय वचचें पडटा. अच्छा एक तो पुरुष रातचो कोण वचूंक शकना थंय इमर्जन्सीक सुद्दां. अच्छा अच्छा आतां सीख पडटा बी जो विशय आयलो परत हितून आमी वचूया फुडें एक एक प्रश्न विचारी ती सीख पडलो सपोज जाल्यार दोतोराची वेवस्था केल्ली आसा किंवां एम्बुलन्स तुमचे कडेन आसा. आमची स्वताची एम्बुलन्स ना पण आमच्या शेजाराक सेंट एंथनी हॉस्पिटल जें आसा थंयच आमची ती कार्यकर्ती प्रतिमा गोवेकर म्हणून जी आसा ती रावता फोन केल्या उपरांत एक 10 मिनटां भितर ती त्या हॉस्पिटलाची ॲम्ब्युलन्स घेऊन पावता आणि ते ताबडतोब त्या ह्याची व्यवस्था करता किंवा आमची 108 जी गाडी असा ती सुद्धा आम्ही केन्ना केन्ना हाडटात आणि ते सरकारी हेतूर आम्ही त्यांना दाखल करतात. संस्थेचे आता जी काही खंयची बायल जेन्ना निराधार व्यक्ती असा आणि ती व्यक्ती समाजातल्या खंयच्या एका व्यक्तीने आयडेंटिफाय केली आणि ती तुमच्याकडे हाडून पावंक जाय जाल्यार त्या मनशान किती करप कोणाक फोन करप कसो प्रोसिजर आसा. म्हाका दिसली फाल्यां एक म्हापशा रस्त्याचेर एक बायल न्हिदलेली आसा खंयच्या खाची कशें आसरो घेवन त्या बायलेक दिसता की म्हाका दिसता किंवां समाजांतल्या काही लोकांक दिसता की बाबा ती बायल खरेंच तिका एक गरज आसा खंय तरी तिका आसरो जाय असो अशी बायल पब्लिकाक जर दिश्टी पडली जाल्यार त्या पब्लिकांनी तुमकां कसो एप्रोच करप किंवां एप्रोच करप काय ना. आज कितें आसा आज शक्यतो अशें जे हें आसता ते पोलीस हें करतात पोलीस सदां घेवन येतात तेजी सगळी आयडेंटिटी बी दितात ते आमकां गॅरंटी दितात आनी हें करतात किंवां आतां नवे 181 म्हणून नवी एक हेल्पलायन सुरू जाल्ली आसा आनी ती संस्था अश्यो कांय आयडेंटिफाय करता आनी ते आमच्या कडेन घेवन येतात कारण आमकां आयडेंटिटी जाय आमी कोणें कशें येयले कारण फाल्यां सकाळी जबाबदारी कोण घेतलो असो प्रश्न आसता. म्हणजे तुमकां अशें म्हणपाचें आहा की पब्लिकाक जर दिश्टी पडली जाल्यार पब्लिकान पुलिसेक कॉन्टेक्ट करपाक जाय एक तुमी तुमच्या तोंडान पब्लिकेक कसो मेसेज पावूंक शकता ते तुमी सांगूं शकता कितें करप पब्लिकेन. कारण कितें आसा अशी खंयची महिला आसा तिका ती आसरो दिवप ही एक जबाबदारीची गोश्ट आसता तिची आयडेंटिटी जाय आयडेंटिटी जाय अर्थात कोण समाजांतले जर कोणी जबाबदार यंत्रणा आसा तेंच्यांनी जबाबदारी घेतली जाल्यार आमी दिवपाक हरकत ना आमी डायरेक्ट कितें जाता तें आमकां थेट आमी हें करूंक शकनात इंटरफियर जावंक शकना तुमी. तशें जाल्यार तुमकां तुमचो हो आश्रम चलोवपाक तुमकां सल्लागार जरी कोण तरी आसतलेच आसात हे कोण कोण तुमच्या फाटल्यान सल्लागार म्हणून समिती अशी आसा तुमची
सल्लागार म्हणून आमच्याकडे जे असतात ते आमचे काही ट्रस्टी एक दोन असा, एक दत्ताबाब खोलकर तो असा, तो आमकां अडचणीच्या वेळा योग्य तो सल्लो दितात. त्यानंतर आमचे इतर ट्रस्टी असतात सगळे ते पळतात. तांची किती मीटिंग मीटिंग वेगळी आमची ट्रस्ट्याची मीटिंग जी असतात ती वर्षातून एक दोनच मिटिंगी जातात. आणि बाकीचे जे असतात त्यो आमच्यो महिला आश्रम जी कार्यकारी समिती असा तिच्यो बैठको आठवड्याक जातात, महिन्याक जातात, आणि तेतूर हो सगळो विषय हे केलो जाता. आयज पर्यंत आता कितली 10 वर्षा झाली रजिस्टर? 12 वर्षा महिला आश्रम सुरू झाल्या 2007 झाली. 2007 सुरू झाला. सो आयज काल जे अध्यक्ष आशिले स्थानिक अध्यक्ष तितुतली काही नाव तुम्ही सांगू शकता? अध्यक्ष सुरुवातीक कमचे अध्यक्ष असले तो म्हणजे चंद्रशेखर दिवकर, बाबू दिवकर असले. त्यानंतर म्हापशाचे, त्यानंतर जगन्नाथ मणेरकर ते सुद्धा म्हापशाचे, आणि आता जे असतात ते अवधूत स्वार अध्यक्ष म्हापशाचे असा. पण त्यांचे हे असा ते सखाराम नायक असा किंवा आमचा शिवाजी गावस असा हे त्यांचे स्थानिक ट्रस्टी असतात. आणि जे आमच्या कार्यकारी समिती महिलाश्रमाची असा ते सगळे स्थानिकूच असतात. स्थानिकाची थोडी नावं सांगू शकता? स्थानिकाक प्रताप विर्णेकर असा, मंगेश कासकर असा, सुनील मेहतर असा, त्या उपरांत शिवशंकर महेकर असा, श्रीकांत पारसेकर असा, त्यानंतर प्रतिमा गोवेकर असा, असे अनेक थंयचे कार्यकर्ते. सांगपाचो उद्देश म्हणल्यार, विचारपाचो उद्देश म्हणल्यार, तुमकां गांवांत हो कार्यक्रम राबोवपा खातीर आसगांव पंचायत, अंजुना पंचायत, कायसू गांव, बादे गांव असो जो परिसर असा, ह्या परिसरातल्या गांवांचो कशी किती प्रक्रिया असा, तुमकां विरोध असा काय, कोणाचे हे असा? आमकां त्यांचे अतिशय उत्कृष्ट असे सहकार्य असा. अच्छा. त्यांच्याकडसून आमकां कसलो त्रास तर नाच, उलट आमकां त्यांची मदत जाता. अच्छा. अनेक वेळा आमच्या कार्यक्रमात सहभागी जातात ते. इतकेच न्हय, आमकां काही समजा मदत म्हणजे धान्य किंवा आणि किरें असे दान दितात. अनेक वेळा आमचे अन्नदानाचे हेतूर सहभागी जातात. आणि आमकां अतिशय उत्कृष्ट असो गावाचो, कारण आम्ही किरें सुरवातीक आम्ही गावा खातीरच काही कार्यक्रम केले. एक म्हणजे थंयच्या काही बायलां खातीर आम्ही शिवण वर्ग सुरू केले, त्या बायलां हे घेतले. त्यानंतर आम्ही संस्कार वर्ग व थंयच्याच भुरग्यां खातीर, तशेंच आता शिशुवाटिका आमची जी आसा शारदा शिशुवाटिका, ती गांवांतल्याच लोकां खातीर, अर्थात चडशी आम्ही जे हे केला ते गांवांतल्याच. आणि महिलाश्रमांत सुद्धा आज पर्यंत गांवांतल्या 7-8 महिला थंय राहून गेल्यात. आसगांवच्यो, बाद्यांच्यो, त्यानंतर कायसुवाच्यो. अच्छा. एक प्रश्न आमकां येता, उदय परब म्हणून एक प्रश्न विचारता. बाप उदय, तुझो प्रश्न विचार. हॅलो, नमस्कार. पहिली तुमकां नमस्कार. नमस्कार. हॅलो सर, आयको येता, उलयात तुम्ही? आयचो तुमचो सब्जेक्ट बरो आसा. हॅलो उदय. हा, थँक्यू. हे जे आता वृद्धाश्रम असा न्हू, त्याच्या दिनचर्या म्हणून प्रश्न आसा तुमची? वृद्धाश्रम न्हय, आमचो निराधार महिला आश्रम. हेची दिनचर्या संघ सुरू जाता, संघ उठपाचे, त्या उपरांत तोंड बी दिल्या उपरांत च्या आसता, त्या उपरांत प्रातस्मरण एक 15 मिनटां आसता, मागीर असो योगासना प्राणायाम असो एक अर्ध वराचो कार्यक्रम आसता, त्या उपरांत स्वतःची कामां करपाक काही वेळ आसता, आणि मागीर च्या नाश्ता बिहो असता. नाश्ता झाल्या उपरांत एक 2 वरां बाकी न्हावपाचे हे बी अशा सायडीक हे असता. त्यानंतर मधी दूरदर्शन पळोवपाक आमची सोय असा. मागीर एकाक जेवण असता, 1 ते 2 पर्यंत जेवणाची वेळ असता. मागीर 2 ते 4 पर्यंत विश्रांती. मागीर 4 ते 5:30 आमची उद्योग केंद्र, अर्थात महिलांनी आमचं जो एक मोठो हॉल असा थंय येऊन बसपाचे आणि आपले जातरे काम करप. जे सक्षम असा ते शिवण, टिपण, विणकाम हे करतात. आमची त्या खातीर शिवण टिपण शिकोवपाक स्पेशल शिक्षिका असा, ती शिकयता. आमी ह्याच्यासाठी एक भुरग्यांचे कपडे म्हणजे बेबी ड्रेस जाल्ल्या भुरग्यांचे कपडे आले त्याचे सेट तयार करतात. भगवे ध्वज जे आमचे धार्मिक कामाक लागतात ते आम्ही तयार करतात. आणि असे अनेक हे करतात, शिवण, विणकाम, भरतकाम, असे काही वस्तू, टेबल क्लॉथ असू येतात किंवा उशाचे अभरे असू येतात हे तयार करतात. आणि जी जाणटी बायलां, बाकी काय जायना, ती कापसाच्यो वाती करतात. फक्त 1.5 वर सबंद दीस ना, 4 ते 5:30. त्यानंतर मागीर 5:30 ते 6:30 सामुदायिक प्रार्थना असता. तितूर सगळे श्लोक असता, ग्रंथवाचन असता, आणि किती आरत्यो असता, सगळं 1.5 वराचो कार्यक्रम असता.
त्यानंतर दूरदर्शन पळोवपा खातीर म्हणजे टी व्ही वयले कार्यक्रम पळोवपाक एक दोन वरां आसतात. मागीर जेवण 8:30 जेवण आणि मागीर 9 ते 10 अशो गप्पा गोष्टी हे ते आणि मागीर 10 न्हिदपाचे असो दैनंदिन आमचो कार्यक्रम असा. साधारण श्रेणी कितल्योश्यो महिला आईच्या डेटीन आयज पर्यंत कितल्यो महिला थंय येऊन गेल्यो आणि आईच्या डेटीन कितल्यो हांगा थंय सध्या आसात? येस, तर आमचो मुख्य उद्देश कितें, ज्यो महिला येतात तांकां तशेंच दवरप असो न्हय, तर ज्यो सक्षम आसा तांकां आमी तांच्या खातीर वेगवेगळे उपक्रम आमचे असतात, शिवण वर्ग आसात, त्याचबरोबर आम्ही काही 2 वर्ष 2 महिन्याचे 3 महिन्याचे काही कोर्सेस आम्ही करतात, ते शिकून काही महिला आपल्या पायावर उभ्या राहतात. समजा काही सक्षम महिला जर काम करपाय त्यांना आम्ही नोकरी मिळवून देतात. त्यानंतर आजपर्यंत आम्ही 1 चौघांची लग्नसुद्धा करून दिल्यात, 1 प्रौढ कुमारिका, 2 घटस्फोटिता. एक प्रश्न घेऊया, हा सगळे तुमका प्रश्न विचारता, मी सुनीता कामत म्हणून आमका एक प्रश्न येयला असा. मग सुनीता तुझा प्रश्न विचार. हॅलो, माका न्हू आता समाजान जी कोण काम करता त्या महिलांची अशा लोकांक पेमेंट दिवचो, म्हणजे डोनेट करपाचे असा, पण हांव सपोज एक अमाऊंट त्यांना दवरतले आणि त्याचे जो इंटरेस्ट असा तो इंटरेस्ट त्या जो कोण काम करता त्यांना दिवपाचो, जाल्यार त्या प्रोसिजरीक म्हाका किती करचे पडतले? हा, तुम्ही जर असे दिसले, आमची एक योजना असा, तर ती अशी की समजा तुम्ही काही रक्कम कायम आमचे कॉर्पस फंड असा तिथून दवरली, तर त्याच्या व्याजातून आम्ही तुम्ही जे काही सांगता ते हे करू येतात. तसेच आमची अन्नदान योजना असते, ते सुद्धा तशीच की एक ठराविक रक्कम त्या दवरपाची आणि त्याच्यावर आम्ही तुमच्या वाढदिवस असू येता किंवा स्मृतीदिन वर्षाक एकदा आम्ही जेवण देतात ते करू येता. सो तो कॉर्पस फंड तुमचा असा ऑलरेडी थंय असा, म्हणजे कोणाक जर दिवपाक जाय पैसे जाले हे करू येतात अनेक योजना असतात त्याच्या. अच्छा, आम्ही महिले बद्दल विचारताले, कितल्यो महिला येऊन गेल्यो आयज काल असे किती तुमच्याकडे डिटेल? तर अशा पद्धतीने म्हणजे आमचे किती पुनर्वसन हा आमचा मुख्य उद्देश आणि त्या दृष्टीने वर्षातून जवळजवळ 25-30 महिला नवे येतात आणि 25-30 परत त्यांचे पुनर्वसन केले जातात. तर आजपर्यंत जवळजवळ 310 महिलांनी आज प्रवेश घेतला इतक्या हेतूर 12 वर्षां भितर 310 महिलांनी प्रवेश घेतलो. दर वर्षा 25-30 नवे येतात, 25 येतात. जो नवे येता तितून संपूर्ण 12 वर्षांची जर हिस्ट्री काढली जाल्यार किदेसो साधारणसो वयोगट असता, म्हणजे 40 वयरच वय येता किंवा 20-40 हितून येता असे किती वयोगट? सुरुवातीक सगळे म्हणजे आमचे जे वयोगट असा महिला समाजाचो तो 18 ते 80 वर्षापर्यंतचे असा. सुरुवातीक कमी वयाची असताली, पण आता लवलव किती झाला, आता लवलव वयोवृद्ध महिलांची संख्या सध्या वाढल्या, आता जवळजवळ 70-75% आता वयोवृद्धच असतात आणि मध्यमवयीन असे कमीच असतात. अच्छा, काही तुमच्याकडे असं कसं विषय असू शकता की जी बायल थंयसर येयली ती म्हणजे तुम्ही म्हणता निराधार व्यक्ती समाजात पिछडलेली, म्हणजे तिका वाईट वागणूक मिळलेली असा, असे काही विषय तुमच्याकडे येतात काय? तुम्ही किती एक विषयाचेर एक उजवाड घालू शकता, असे किती विषय असा जे ज्वलंत उदाहरण, ज्वलंत विषय असा आणि खरंच असा विषय घडलो की त्यांना खंय तरी तोंड दाखवपाक जागा नसता, असो काही महिला तुमच्याकडे येतात, असे किती विषय असतात? हय, येतात तशो, आम्ही त्यांना किती ट्रेनिंग देतात आणि किती करतात आणि खंय तरी त्यांचे पुनर्वसन आम्ही करतात. येतात महिला, येतात बरोबर, सगळ्या हेतूर येतात, सगळ्या विषयाचेर येतात. ओके, बरे. संस्थेची आता इन्फ्रास्ट्रक्चर जर पळोवंक गेलो, म्हणजे किती किती असं असे म्हटले जाल्यार थंय हांव ही इंटरव्ह्यू घेवच्या पयली थंय वचून येयलो की थंयसर म्हाका एक व्हडलेशें हॉल दिश्टी पडले, मागीर तुमी थोडे रूम बांदलेले आसा आणि एक जेवणाची एक व्यवस्था केलेली आसा, एक हॉल डायनिंग हॉल कशी. आम्ही सुरवातीक ते हॉल पैजे आसा, तुमचे मुख्य कार्यालय आणि हॉल मेळ असा, ते हॉल कोणी बांधले किंवा कोणी तुमका मदत केली किंवा ते हॉलान तुम्ही किती करता, कसो तो हॉलाचो वापर करून घेता आणि कार्यालय तुमचे असा, ते कार्यालयान थंयसर किती काम करतात हेजे भितर मातशी माहिती? तर हेचो एक इतिहासच असा तो, कारण आमचे वास्कोचे मंदाताई बांदेकर सुप्रसिद्ध व्यक्ती, तर ते एकदा आमचा महिलाश्रम पळोवपाक आले, कोणीतरी सांगले पळोवन येऊन जे आले आणि त्यांच्यानी अशा प्रकारे उद्गार काढलो की आपण हांगा जी आयल्ली
तीन ह्यो निराधार म्हळ्यार खंयच्या परिस्थितींत रावतात काय ह्या हेणें आयल्लें. पण हांगा जर आपणें पळयलें हांवें जाल्यार हें तुमचें 3-star हॉटेल. अरे वा, हांवें म्हटलें कांय हरकत ना, निराधारान 3-star हॉटेलान कित्याक रावचें न्हय. तें सगळें जालें. त्या उपरांत कितें म्हाका हांगा कितें तरी करपाक जाय, हांव कितें करूं म्हणटना आमच्या कार्यकर्त्यांनी विचार केलो. त्या नंतर आमचो आर्किटेक्ट नंदन सावंत, तेका आमी म्हटलें तेंकां एक कितें तरी करपाचें आसा, कितें करचें. तर आमी काही आमचो जागो शिल्लक दवरलेलो कार्यालय आनी कितें तरी बांदकाम करपाक, त्या बांदणी एक बरो एक प्लॅन तयार केलो, प्रार्थना गृह. आनी त्या प्रार्थना तेंकां दाखयलो आमी, तेका कार्यालय जोडून 300 square meter आनी म्हटलें अशें अशें आसा. कांय हरकत ना, कितलो हें तेचो 60 lakh rupees खर्च आसा. पयलीं एक फोन घेवन कांय हरकत ना. सुनीता कामत आमकां परत फोन करता. बाय कामत, उलया तुमी. आतां हांवें प्रश्न विचारलेलो न्हू, ते प्रश्नाचे म्हाजे आन्सर जे आसा पण ते म्हाका कशें आसा की तुमी ट्रस्टीक दिया म्हणटा, मागीर ट्रस्ट तेंकां. म्हाजो प्रश्न तसो नासलेलो. माझो प्रश्न असो आसा की जो कोण तेंची सेवा करता, कामगार आसा, कामगार तेंकां म्हाका हे दिवपाचे आसा, तेंचे खातीर प्रोसिजर कितें आसा ती सांगची. सुनीता बाय कितें म्हणटा की ट्रस्टीन तुमी पळय पयशे घातल्या ते कोणूय घालूं शकता, पण तेका स्पेसिफीक कितें ते म्हणटा की आपूण ते कामगारांक पयशे दिवंक सोदता म्हणटा ती, म्हणजे जेणे करून तेका मनान विचार येता आसतलो की कामगार थंयसर कोण तरी चड जाय असो विचार आसा. तर हे तुम्ही कामगारांक सॅलरी देऊ शकता, तुमचे ऑब्जेक्शन आसा? तुम्ही स्पॉन्सर करूं येता, कारण आमचो गार्डनर आसा, गार्डनराक आमी 12,000 rupees पेमेंट दितात, तो स्पॉन्सर करूं येता. किंवा नर्स आसा, नर्सीचो हे करूं येता. किंवा आणी कितें सेवा करपी आया आसा, तिचो हे तुम्ही स्पॉन्सर करूं येता तुमच्या ह्याच्या प्रमाणे. तशेंच आमचें अशें सुबक अशें हें आसा, उद्यान आसा, त्या उद्यानाचो खर्च जो आमकां म्हयन्याक 10,000 rupees आसा, तुमी स्पॉन्सर करूं येता खंयची एक सेवा. हय, खंयचो एक कामगार तुमी तुमी कॉन्टेक्ट करून येता संस्थेक, एक वचून थंयसर एक पासय मारून पळोवं येता कितें कितें आसा आनी तुमकां हें करूं येता. बाय सुनिता, तुमकां प्रश्नाचें उत्तर मेळ्ळें अशें अशी अपेक्षा करता. आमी विचारताले वास्तू बद्दल, तुमी बांदेकरा बद्दल सांगताले. तिणें 60,000 कितें प्लॅन म्हणून कांय ना, आपूण दिता, आपूण एक 3 हप्त्यांनी हें दिता. मागीर आमचे जे काही जाणकार आसले, नंदन सावंत आसा आर्किटेक्ट, त्या उपरांत आमचो राजन मो इंजिनियर आसा, त्या उपरांत आमचो शिवाजी गांवस आसा, त्या नंतर गोरखनाथ फुलारी आसा, हेंच्यान हांवें विचार केलो. आनी आमी ते तेंच्या हें आमी एक कॉन्ट्रेक्ट दिलो आनी त्या उपरांत आमकां जशें जाय त्या पद्दतीन आमी ते सगळें बांदून घेतलें. तेंच्यांनी 3 हप्त्यांनी सगळे खर्च दिलो आनी ती उत्तम अशी एक वास्तू, एक बरें प्रार्थना गृह आनी तेका लागून कार्यालय हें सुबक अशें निर्माण जालें. तेका अनेक लोक म्हणटात की हें तुमचें मंदीर कशें दिसता. बरें, खरोखरच उत्तम वास्तू आसा ती. पूण ही वास्तू जेन्ना तुमी बांदली तेन्ना तुमकां एक आर्किटेक्ट, तशें नंदनाचें तुमी नांव घेतलें, एक इंजिनियर थंय जाय पडटा, जावं कोण सामान दिवपी बांदून घेवपी एक कॉन्ट्रेक्टर जाय पडटा. अशें आयकता की ह्या व्यक्तींनी तुमचे कडच्यान कांय पयशे घेवंक ना खंय, खरी खबर? इंजिनियर आनी आर्किटेक्ट घेवंक ना. आतां कॉन्ट्रेक्ट जो आसा तो आमी कॉन्ट्रेक्टराक कोणें दितात, तेका ते पयशे हेच्या प्रमाणे दिवचेच पडटा. लेबर चार्जीस बी कितें आमचे बाकी आसा ते घेनात, कारण जाणकार आसात आमचे, समजा फुलारी आसा आनी कोण आसा तो स्वताच वेगळे हें करतात, ते आमचे कार्यकर्तेच आसात. ते म्हणजे ही पयलीच वास्तू की तेच्या पयली आनी कितें आशिल्लें थंयसर? तर सुरवातीक आमी जो महिला आश्रम आमचो तो 2007 सुरू जालो, तेन्ना आमच्या कडेन कांयच नासलें, एक सुद्दां वास्तू नासली. ना, एक सुद्दां वास्तू नासली, फक्त 93 बांदलेलें ल्हानशें घर, ल्हान ल्हान सेवा कार्या. तर सुरवातीक आमकां एक महिला आनी बाल विकास खात्यान एक योजना तेन्ना प्रसिद्ध जाल्ली, शेल्टर होम ऑफ डेस्टिट्यूट विमेन. तर आमी विचार केलो की ही योजना घेवची, तर आमचे कडेन जागो ना म्हणून आमी कितें केलें, आमच्या जाग्याच्या लागीं 100 meter एक फलाहारी महाराज आश्रम आसलो, मठ, आनी तेंची जागा रिकामी आसली म्हणजे आमी ती सुरवातीक तेंच्या कडसून भाड्यान घेतली आनी थंय तो सुरू केलो. थंय एक सुरू केल्या नंतर आमी हांगा त्याच दरम्यान आमकां हांगा कोमदारे जागो मेळ्ळो, आमी तो प्लॅन केलो आनी सुरवातीक आमी लोकां कडसून कोणी कोणी एका रुमाचो कोणी एका रुमाचो खर्चय केलो आनी आमी सुरवातीक एक 4 block बांदले, प्रत्येक ब्लॉकान एक 4-4 room अशी 4 लोकांच्या हेणे प्रत्येकाचे एका एका रुमाचो खर्च अशा 16 room आमी सुरवातीक बांदले आनी तो आमचो भाड्याच्या घरांचो आसलो तो
महिला आश्रम आम्ही हांगा शिफ्ट केलो. फक्त चारूच हे असले आमच्याकडे सुरुवातीक. अच्छा. आणि त्यानंतर किने लवलवलो वाढत गेले. त्या उपरांत आमचे जे पुढारी असतात त्यांनी त्यांच्या मानून दिले. कितले वास्तू म्हणजे रावपाचे कितले रूम असतात? रावपाचे आमचे आता 20 रूम असतात. प्रत्येक रूमात तिघांची व्यवस्था जाऊ येतात. अच्छा. त्याशिवाय आमचे आणि एक सगळे फुल असा सध्या की ना? फुल ना. आमच्याकडे जवळजवळ 45 इनमेट असतात. आमच्याकडे जागो असा आणि जाग्याचो प्रश्न आमकां काय ना. 60 इनमेट जे असा. हो, कसो खर्च असा पळय तुमचा आता रावपाचो म्हणटकर 45 लोकांचा खर्च प्लस ते सॅलरी इतलो हो जो खर्च असा तुमकां महिन्यांक कितलो खर्च येता आणि हो खर्च तुम्ही कसो भागयतात? महिन्यांक जवळजवळ आमकां 1-2 लाख रुपया खर्च असा. 2 लाख. तर हे जे असा तो आमकां काही त्याच्यातले हे आमकां महिला आणि बाल विकास खात्याकडसून त्यांची जे किती नियम असा नियमानुसार आमकां वार्षिक काही आमकां अनुदान मेळटा. कितले मेळटा एका बायले फाटल्यान? कितले मेळटा? त्यांचे किती क्रायटेरिया असा आमकां सर्वसाधारणपणे 11-13 लाख रुपया आमकां वर्षाक आमकां हे मेळटा. 11-13 लाख आमचो खर्च जवळजवळ 23-25 लाख खर्च असा आमचो. पण ते चडशे किती असा लोक आमकां आमच्यो वेगवेगळ्यो योजना असतात. अंधना योजना असा आणि किती असा ते दुरसून आमकां काही हे मेळटात. त्यानंतर नाही, हांवें जर फाल्यां विचार केलो म्हाका थंयसर एक दीस जेवण दिवपाक जाय, हरकत ना, जाल्यार कितें करप? कशें कितें करप? समजा तुम्ही एक दोनपारचें जेवण जें आसा तेचे आमी 3000 रुपया आमी हे घेतात. 3000 रुपया भितर आमी ते सगळे जेवणाची वेवस्था करतात. समजा तुमकां स्पेशल कितें पदार्थ करपाक जाय तर सांगल्या पुरो आमी तो करू शकतात. आणि त्याशिवाय कितें आमकां अनेक लोक धान्य धाडून दितात, वेगवेगळ्यो वस्तू आमकां डोनेट करतात. आणि तेतूरसून आमचं लोकांच्या आधारावर चालता. कोण हेणे दिता, कॅश दिता, कोण इन काइंड दितात. आणि लोकांच्या आधारावर आमच्या ते सगळे चालता. आमकां कसली सध्या तशी चणचण बसना ईश्वराच्या कृपेन. अच्छा. म्हणजे साधारणते म्हणजे जेवणाची जो खर्च असा तुमचो तो भागपाची व्यवस्था तुमची व्यवस्थित जाता? साधारणपणे अर्ध तरी भागता. 365 दिस असा वर्षाचे, तितूतल्यान आता 365 200 लोक तरी तुमका असे ठराविक असा ठरलेले असा. 200 आमचे हे असतात वर्षाक. म्हणजे एव्हरी इयर माझो बर्थडे जर एक पर्टिक्युलर तारखेक येता तर त्या तारखेक तो दिवपाक हजर असता. अच्छा. दोन पद्धतीन असा ते. एक तर एका दिसाचं कोण दिते किंवा किती करतात लोक. आमचं तो जो फंड हे असा की एकदम 30,000 रुपया कॉर्पस फंड दवरपाचे दर वर्षा त्याच्या त्या तारखेक ते तारखेक किंवा तिथी त्या तिथीक आम्ही जेवण दिता. आणि आमच्याकडे रजिस्टर वेगळं मेंटेन केलेलो असा. एक प्रश्न घेऊया. अस्मिता म्हणून एक फोन करता. बाय अस्मिता, तुझा प्रश्न विचार. प्रस्मिता नाईक. अवश्य अवश्य. आमच्याकडे अनेक सेवा. तुम्ही पहिले किती करा, एक दिवस आश्रमात या आणि तुम्ही आल्या उपरांत थे पळयल्यावर तुमकांच लक्षात येतले की आपण ते किती करू शकता. कारण अनेक अशा महिला येतात, सकाळी येतात, संजो येतात, भीतर काही महिलांना मदत करतात, काही शिकवतात आणि किती करतात. तुम्ही एक दिवस या पळया तुमका जे सुचता त्या आमकां अवश्य मदत जाय. अनेक कार्यकर्ते आज आमकां थंय येऊन मदत करीत असतात. तुमचे स्वागत असा. तुम्ही आयुर्वेदाचा प्रश्न काढलो. आयुर्वेदाची टीचर कोण तरी येतात, डॉक्टर कोण तरी येतात आणि हे करतात, ही खयचे डॉक्टर येतात ते? आमच्याकडे सध्या एक आयुर्वेदिक तपासणी केंद्र असा. तर काही 1-2-3 वर्षा पहिले आम्ही ते सुरू केले. आणि किती आमच्याकडे वखदां सगळी आयुर्वेदिक असतात. म्हणजे ते चूर्ण भस्मा बी ते असे व्यायाम जर करचो पडलो काय त्यांना जाल्यार थंयसर आयकला फिजिओथेरपी म्हणून तो एक सेपरेट सो तुम्ही किती रूम केलेलो असा. त्या फिजिओथेरपी रूमा बद्दल कशी संकल्पना सुचली आणि हो कसो? तर हेल्पेज इंडिया जे असतात ते हेल्पेज इंडिया मार्फत आमकां ते फिजिओथेरपीचे सगळे इक्विपमेंट मेळलेले असतात. जवळजवळ 2.5 लाख रुपयाचे तेंच्यांनी आमकां दिल्यात. आणि तेंचीच फिजिओथेरपिस्ट आठवड्याक 2 दीस येता, 1-2 वरां. आणि आमचे ज्यो किती महिला असतात त्यांना ट्रीटमेंट दिता. तशेंच आमची जी नर्स असतात ती काय त्यांनी शिकयल्ले असा इमर्जन्सीक ती सुद्धा त्यांना ट्रीटमेंट दिता. अच्छा. म्हाका सांगात काही एक ग्रुप असा, एक सपोज एक संस्था असा, खंयची एनजीओ असा, आपवावरपी संस्था असा, त्यांना दिसले की थंयसर येवचे आणि 2 दीस रावचे
त्यांच्या बरोबर झाल्यावर त्यांना सेपरेट सोय असा कारण त्या हॉलात कितीतरी त्यांना अकोमोडेशन करून असं किती कार्यक्रम जाव दिसलं की कारण ती खरंच थंड जागा असा त्याच्यावर एक मन मोकळे करपासारखी अशी जागा असा ती पण तुमच्या ज्या संस्थेच्या पैकी काही नियमावली असतली तिथून थंय बसता ते बरोबर अशा अनेक संस्था असतात ज्यो काही क्लब असतात किंवा स्कुलां असतात जी येतात फाटल्या दिसान आमचे सम्राट क्लबान एक आमच्या महिलांसाठी एक दोन वरांचा गायनाचा कार्यक्रम स्पॉन्सर केलो त्या उपरांत थंयचे सहेली ग्रुप असतात ते काही दांडियेचे कार्यक्रम दवरतात आणि किती दवरतात पण आमकां दोन दीस रावपाची जी व्यवस्था ना कारण किती आम्ही एक सकाळी येऊन संध्याकाळी दिसभर आम्ही तुम्ही काही कार्यक्रम आयोजित करू शकतात कारण किती महिला आश्रम असल्या कारणान आमकां किती असं आम्ही थंय बाकी कोणाक आमी एक सातां उपरांत प्रवेश ना आमचे कार्यक्रम सुद्दां सातां पर्यंत कंप्लीट हे सोंपपाक जाय तेव्हा रावपाची व्यवस्था आमी करू शकनात तुम्ही जे सकाळ पासून सांजे पर्यंत थंय येऊन कार्यक्रम करूं येता किंवा सेवा करूं येता आणि किती करूं येता त्याची रावपाची आमच्याकडे व्यवस्था ना. अच्छा तुम्ही हे जे असा नी लोकल पैसे लोक असा त्या लोकांबद्दल सांगितले आणि तुमची कोर कमिटीचे सांगितले पण अशोक पावसकर हे जर नाव घेतले म्हणजे तुम्हीच असं वाचलं की तुम्ही एकदा तुमचे स्वतःचे घरदार सोडून थंयसर वास्तव्य केले असा आणि ही पाळी तुमच्यावर किद्याक येयली आणि हो डिसिजन घेऊक तुमकां किदें म्हणून प्रवृत्त झाले तुम्ही की तुमकां स्वतःचे घर सोडून महिलाश्रमान वचून रावचे पडले कसे आहे जो बॅकग्राऊंड जरा सुरुवातीक पासून जरा सांगतो ना म्हणजे सुरुवाती पासूनच म्हणजे एक हे की माझे उपजीविके खातीर हांव शिक्षक पेशा म्हजो असलो ते झाले उपरांत इतर जो वेळ असा तो बेश्टो मनोरंजना खातीर खर्च न करता काही तरी आपल्या कडसून समाजाची हे घडचे असे सुरुवातीकच दिसताले योगायोगान ही संस्था म्हाका मेळ्ळी आणि एक असे दिसले की ह्याच्या खातीर किती करचे तर जेन्ना आमकां हो जागो मेळ्ळो आणि बांधकाम सुरू करचे झाले त्यांना एक हे असले की कोणीतरी हे कार्यकर्त्या वतीने रावपाक जाय लक्ष देऊक तर कोण रावतलो तर विचार केलो कारण त्यावेळेपर्यंत म्हणजे 2006 तोपर्यंत हांव सेवानिवृत्त झाल्लो तसेच माझ्या कौटुंबीक ज्यो जबाबदाऱ्यो त्यो सगळ्यो पूर्ण झाल्यो म्हज्यो 3 चलयो तिकांची लग्नां जाल्ली 4 चलां जाली हे आणि एक आमचे एकत्र कुटुंब जसे आम्ही एक इतकं रावताले पण मागीर विचार केलो की कोणीतरी रावच्या पेक्षा आपणच किती रावचे न्हय परवानगी दिली घरच्यांनी घरच्यांनी म्हणजे किती म्हाका मातशी आमच्या सौभाग्याची तयारी करून घेऊनची पडली कारण ती केन्ना घराबाहेर पडूंक नसली पण तिच्या मनाची तयारी करून घेऊक म्हाका 1-2 महिने लागले त्यानंतर कुटुंबातल्या लोकांनी सांगले आणि आम्ही एक थंय ते आमची जी आदली वास्तू असली थंय 2 रावले आणि थंय लक्ष दिवपाक हे केलं आणि ते काम झाल्याबरोबर आम्ही परत घरा गेले. अच्छा 1-2 फक्त तोखणाय करपासारखी गोष्ट असा तुमची जी भुरगी असा जी चेडवां असा त्यांचा काय विरोध नसलो या बाबतीत ना मुळेच ना ती सुद्धा त्यांच्या सुद्धा त्यांचं कसलं विरोध हांवें खूप म्हणजे विश्वजी कामा खातीर हांव अनेक वेळा घराबाहेर रावतलो 8-8 दीस रावतलो बाहेर पण केन्ना त्यांच्यानी म्हाका विरोध करूंक ना आणि असे माझे विश्वजी काम असा असले ते आपलं जो किती कार्यक्रम असा तो फाटीन दवरतात मनो हे त्यांची मनोभूमिका तशी की म्हणजे जे सेवा कार्य असतं का पहिले प्रिफरन्स त्यांच्या तसेच संस्कार झालेले असतात. एखादी महिला जी आश्रमात रावपाक गेली तुमच्या त्या महिलेन खरंच एक थंयसर एक आपलं शिक्को मारून गेली अशी काही महिला जाऊ पहिली महिला तुमच्या इथून आयली त्या महिलेन ती कशी आशिल्ली जाऊ ती कोण आशिल्ली किंवा तिच्या फाटल्यान जर सपोज कोण आयल्या जाल्यार तिने असे एक शिक्को मारपासारखे काम किती तरी करून गेल्या असे किती काणयो असा तुमच्याकडे दोन जण सांगू शकता तुम्ही म्हणजे ज्यांना आमचा महिलाश्रम सुरू जाऊकूच नसलो महिलाश्रम आता सुरू झालो. अच्छा पण ज्यांना आम्ही सुरुवातीक जे पहिले घर बांधले लोकांच्या आधारावर आणि त्या उपरांत अशी एक महिला आमच्या संपर्कात येली आमचे एक मित्र येतून की ती तिका आश्रयाची गरज असली जवळजवळ 80 महिला पहिली महिला ती पहिली महिला. अच्छा तर ती कमळाबाई नाव तिचे तर ती माझे एक मित्र पुंडलिक अणवेकर त्यांच्या संपर्कातून आम्ही पहिली आणि ती पहिली म्हणजे ती अशी ती एक बऱ्यापैकी महिला आणि खरं म्हणजे तिने आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर
व्हडलो संवसार आपलो हे केल्लो आनी अखेर सगळे म्हणजे तिची हे अशी की तिचे लग्न जाल्या उपरांत एक देड वर्सांनी घोव पिड्ड्यार जालो त्या उपरांत ल्हान चेडो आसलो तिका तिणें वयर काडली स्वता कश्ट करून आनी सगळें स्वताच्या हेचेर घर बांदलें हें केलें. पण मागीर चेड्याचें लग्न जाल्या उपरांत काही हें जालें सुनेचें हेचें पटना आनी ती स्वता भायर सरून अनेक वर्सां ती भायर भाड्याच्या घरांत रावताली आनी तिचो संपर्क जालो ती येयली आनी त्या उपरांत ती स्वता विणकाम भरतकाम जाणा आसली तशेंच आनी ती आमची पहिला महिला थंयची पोरण्या घरांतली रावपी आनी त्या उपरांत मागीर ती जेन्ना तिका गॅंगरेन जालें हें जालें आनी त्या उपरांत आमकां कळ्ळें की ते एका सत्पुरुशाची कन्या आमच्या कुचेले एक दत्त मंदीर म्हणून आसा थंय तिची तिच्या बापायची समाधी आसा पेंढारकर महाराज म्हणून आनी ती एक बरी संस्कारी आनी तिच्या हेतुरसून म्हणजे ल्हवू अनेक मागीर तिच्या फाटल्यान काही थंय महिला एक दोन रीत एक थोडी रीत रावपाक येवं लागल्यो ल्हवू ते हे सुरू झालें म्हणजे तेन्ना आमचो महिलाश्रम नासलो. न्ही ह्या फाटली सुद्दां एक काणी तुमी एक बरी खंय तरी पुस्तकान बरोवन दवरल्या की ते दिसा कितें तरी एक आमचो सण आशिल्लो आनी तेच दिसा ती बायल येयली आनी तेच दिसा तुमचो नातू जन्म अशें कितें तरी काणी आसा तुमच्या तोंडान तुमी सांगलां बरी. म्हणजे ती तेन्ना संपर्कांत येयली आनी आमचो तो म्हाजो मित्र दादा अणवेकर तिका घेवन येयलो आमी म्हणटा थंय दवरपाची आमचें ल्हान घर आसलें तर त्या घरान दवरपाची आनी तो त्या अजून ती तारीख आसा 7 ऑक्टोबर 2000 त्या दीस तिका सांजचो 5 वरांचेर तो घेवन येयलो जो प्रवेश जालो आनी ह्यो कारणान त्याच वेळा म्हाजो व्हडलो नातू स्वानेलो जल्म जालो आनी त्यामुळे ती जी घटना आसा ती म्हाज्या स्मृतीपटलार कायमची उरलेली आसा. त्याच दिसा दसरो आशिल्लो त्याच दिसा दसरो आसलो योगायोगान तो त्या दीस दसरो योगायोगान आमचे जो म्हूर्त जो जालो तो दसऱ्या दीस त्या हेचो जालो कारण आमकां जेन्ना महिलाश्रम सुरू करचे आमच्या तकलेंतूच नासले म्हणजे योगायोगान ते जालें. अशें काही तुमचे कडेन महिला आसा जेंचे तुमी लग्न लावन दिला जावं त्यांचा संसार तुम्ही थाटून दिला एखादी एक काणी तुमच्या लक्षात येता जाल्यार. हय एक आमच्याकडे एक प्रौढ कुमारिका असली जवळजवळ 48 वर्सांची 48 कारण तिच्या आधी अनेक 3-4 भयणी त्यो बाकीचे लग्न झाली हे मागीर लग्न जावंक ना आवय बापाची सेवा करूंक रावले मागीर बापूय पिड्ड्यार जालो आवय पिड्ड्यार जाली आनी मागीर ते एकटेंच उरले मानसीक स्थिती मातशी हें जावले म्हणजे तिच्या कोणी चुलत्यान हांगा हाडून दवरली आनी योगायोगान काही आमचे तेन्ना ते डॉक्टर हेळेकर म्हणून आसले तेंच्यांनी खंय तरी एक सुचयलें की रेबंदराक एक हे गृहस्थ आसा तेंकां लग्न करपाचें आसा तेंची आदली बायल पिड्ड्यार जाल्या तरेन जावं तर म्हणजे योगायोगान तें घडून आयलें आनी तें आमी लग्न केलें आमच्या आश्रमांतूच लग्न करून दिलें म्हणजे तिचो पुनर्विवाह आहा तेचो ते आपले एका मागीर बरीच वर्सां आमी खबर घेताले आतां ह्या दिसांची म्हाका काय खबर ना पण ते आसा त्या शिवाय दोन प्रौढ हेच्या घटस्फोटिता तेंची म्हण लग्नां जालीं ती आज बरी एक पुण्या एक कोल्हापुराक आसा एक ते पुण्याच्या लागींच एक आसा बरी संवसारान व्यवस्थीत केन्ना तरी येतात केन्ना तरी खबर घेतात पुणार. आनी थंयसरल्यान कामाक भायर वयपी खंय अशी भायर बी वयतात किंवा तुम्ही तेंका भायर अशे इंडस्ट्रीनी बी जॉब म्हणजे असे आम्ही महिलाश्रमात राहून भायर वचून काम करपाक आम्ही दिनात. आता समजा ते काम करपी आसात आणि समजा एखाद्या कुटुंबात तेका काम मेळ्ळे जाल्यार आम्ही त्या कुटुंबात म्हणजे ज्या कुटुंबात एक प्रौढ महिला असा अशाच कुटुंबात आम्ही तेंका नोकरी दितात जाल्यार हरशी ना. आणि तशेंच आम्ही अप एंड डाऊन येऊन वचप महिलातून वचून नोकरी करप हो आम्ही हे दिनात कारण की एकदा ती महिला हेतूतून बाहेर सरल्या उपरांत आमच्या तिचेर कंट्रोल उरना. एक फोन येला आम्ही फोन एक मिस्टर नागेशकर म्हणून एक प्रश्न विचारता बाब नागेशकर तुमचा प्रश्न विचारला. शिवनाथ नागेशकर नागेशी नमस्कार 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 पावसकर बाब हांवें जर तुमचे आयकलां आतां की तुमचे महिलाश्रम न्ही म्हणटकीर हातूंत तुमी जी सुरवातेक 1998 समिती केल्ली त्या समितीत दत्ता कुलकार बाब तुमी मागीर आमचे मनोहरबाब पर्रीकार अशे सगळे पुरुषूच आशिल्ले त्या वेळार एकूच स्त्री अशी तुमी त्या समितीत घेऊन आशिल्ली काय घेवपाची तशी ती हे नाशिल्ली तुमची तांचे अशें म्हणणे कारण कितें महिलाश्रम म्हणटकीर
त्यातर एक स्त्री त्या मित्र समितीत असूक जाय असे माझं दृष्टिकोन. बरोबर, तुमचे म्हणणे एकदम बरोबर असा. सुरुवातीक आमकां तशी कोण कार्यकर्ती महिला आमकां उपलब्ध जावंक ना, पण आतां आमच्या ट्रस्टांत त्यानंतर मंदाते बांदेकर काही वर्षां असल्यो, त्यांच्या निधनानंतरांची सून मधुरा बांदेकर ही आमचे ट्रस्टी असतात. त्याचप्रमाणे आमचा जो थंयचो स्थानिक महिलाश्रमाची जी हे असा तेतूर जवळजवळ आता 10-12 महिला आता असतात, कार्यकर्त्यो असतात. सुरुवातीक नसल्यो हे तुमचे म्हणणे बरोबर असा, पण आता असतात आणि स्थानिक महिला 10-12 सध्या कार्यरत असतात. सर आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती जणा एक डॉक्टर बिक्टर तुमचे व्यवस्थित आता सगळे, आता एखादी बायलेचे देहांत झाले मरण पावली त्यांना तुमचं वाटो कसं असतं, तुम्ही तुमची भूमिका कशी असता, बरोबर, किंवा त्यांच्या घरच्यांचे कसे संपर्क बी ह्याच्याबद्दल थोडं. आजपर्यंत आमच्या महिलाश्रमात महिला सुरू झाल्यापासून 12 महिलांचे निधन झाले, वयोवृद्ध असू येतात किंवा आजारान असू येतात काही आणि किती असू येतात. तर तेथूतल्या 6 महिलांच्या नातेवाईकांनी त्यांची डेड बॉडी व्हेली, त्यांच्यानी संस्कार केले, पण इतर जे त्यांना कोण नातेवाईक अजूनही येऊ ना किंवा ज्यांना कोण नातेवाईक असं असलं तर त्या त्यांचे सगळे जे किती दहन असतात दहन बिहन असतात ते आमच्या कार्यकर्त्यांनीच केले. हा स्वतः प्रत्येक एका उपस्थित राहिला आणि आम्ही करता आणि आमची तयारी असता. आमच्याकडे थोडा वेळ थोडा सुद्धा कमी असा, आम्ही बरे उलयता. एक तुमच्या एक तुम्ही एक संचालक किंवा एक ट्रस्टी या नात्याने छोटंसं तुमचं एक एक मिनटा भीतर एक तुम्ही किती सांगू शकता प्रेक्षकांच्या थोडक्यात. हा ओके 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 सध्या वेळ ना आमच्याकडे सध्या इथलं घेऊपा. तुम्ही आज आमच्या स्टुडिओने येले आणि महिलाश्रमाच्याबद्दल आमकां बऱ्यात बरी माहिती दिली, कसे किती हे जे व्यवहार चालू असतात आणि ह्या स्टुडिओने येऊन ही सगळी माहिती दिल्याबद्दल तुमच्या गोवा दूरदर्शनच्या स्टुडिओच्या वतीन आणि दूरदर्शनाच्या वतीन तुमचे देव बरे करू म्हणतात. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार, पृथ्वीवरील स्वर्ग या कार्यक्रमात तुमच्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला खूप लोकप्रिय सुरेख सुंदर अशी पर्यटन स्थळं दाखवतो आणि पुढील भागात आम्ही तुम्हाला हेरिटेज स्थळं दाखवणार. हेरिटेज स्थळं म्हणजे पुरातन अशा वास्तू ज्या आमच्या पूर्वजांनी बांधलेल्या आहेत. 200 वर्ष, 300 वर्ष, 400 वर्ष, 500 तशाच 1000 वर्षापूर्वीच्या वास्तू आम्ही तुमच्या पुढे दाखवणार. तसंच आज आमच्या समोर एक इंटरेस्टिंग जागा आहे, ती आपण बघूयात. गोव्याच्या सुंदरतेची चर्चा पूर्ण देशभरच नव्हे तर अख्ख्या जगात आहे. देशी विदेशी सर्व पर्यटकांना गोव्याचे खूप आकर्षण आहे. इथे दर हंगामात पर्यटकांची अफाट गर्दी आम्हाला पाहायला मिळते. गोवा हा फक्त समुद्र किनारे आणि मोठ्या मोठ्या चर्च ह्या गोष्टीमुळे प्रसिद्ध आहे असं नाही, तर त्याचबरोबर इथली मंदिरही तेवढीच प्रसिद्ध आहेत. त्याचमधलं गोव्याचं खूप प्रसिद्ध असं पुरातन काळातलं मंदिर म्हणजे तांबडीसुरलाचं हे मंदिर. तर आज पृथ्वीवरील स्वर्ग ह्या कार्यक्रमात ह्या मंदिराविषयी थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया.
तांबडीसूरला जाण्यासाठी पणजीहून सुमारे 65 किलोमीटर अंतराची वाट, तसंच मडगावहून 25 किलोमीटर तर विमानतळापासून 87 किलोमीटरच अंतर आहे. तर आपण पणजीवरून फोंडा इथे येऊ लागलो आणि फोंडाला बेळगावची हायवे पकडून मोलेच्या गावात जाणार आहोत. आणि जर तर तुम्हाला या जागेवर यायचं असेल तर तुम्ही लवकर बाहेर पडा, कारण तुम्हाला हे सगळं सुंदर शांत वातावरण पाहायला मिळेल. आज हे जे आमचं डेस्टिनेशन आहे ते सांगे तालुक्यामध्ये स्थित आहे, बघत रहा. सांगे तालुक्यात हे स्थळ आहे. पणजीहून तांबडीसूरला जाण्यासाठी आधी फोंडाला जावं लागतं, नंतर तिकडून बेळगाव जाण्याचा महामार्ग घेऊन डाव्या वाटेने मोले जाण्याचा मार्ग घ्यायचा आणि नीट सरळ भगवान महावीर अभयारण्यात आत जायचं. आता आम्ही बेळगाव हायवेच्या डाव्या बाजूला आलो आहोत आणि हा रस्ता मोले गावात जातो आणि इथे हिरवीगार झाडं किती छान सुंदर दिसतात. तसंच कॅज्यू ट्रीचा इथे वास सुटला आहे आणि हे वातावरण किती शांत सुरेख दिसतं. आता आम्ही महावीर लाईट लाईफ सेंचुरीच्या एका बाजूने उभे आहोत आणि ही सेंचुरी गोव्यात मोठी आहे आणि गोवा व कर्नाटक या राज्यामध्ये ही वाईल्ड लाईफ सेंचुरी पसरलेली आहे. तर इथे तरेतरेची झाडं आहेत, तशी जनावरही आहेत, ती आम्हाला पाहायला मिळणार. आणि जे आमचं डेस्टिनेशन जे आहे ते इथे आतमध्ये आहे, ते आपण बघूया. भगवान महावीर अभयारण्य गोवा आणि कर्नाटकाच्या सीमेच्या पूर्वेकडून पश्चिमी घाटाच्या भागात स्थित आहे. गोव्याच्या 4 अभयारण्यापेक्षा हे सर्वात मोठं. या अभयारण्याचे पूर्ण क्षेत्रफळ सुमारे 240 स्क्वेअर किलोमीटर आहे. ही पूर्ण जागा संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर केलेली आहे. इकडे वेगवेगळ्या तऱ्हेची झाडे, पशु, पक्षी, जनावरे आम्हाला बघायला मिळतात. हे अभयारण्य खूपच मोठं आहे. तसंच सरभोवतणीची हरियाळी पशु पक्षी मन मोहित करतात. इकडे जी जनावरे बघायला आम्हाला मिळतात ती म्हणजे वाघ, बिबटे वाघ, हत्ती, हरण, किंग कोब्रा, अजगर आणि पक्ष्यामध्ये फेरी ब्लू बर्ड, गोल्डन ऑरिडो, किरकिरा, वॉकटेल हे सर्व इथे आम्हाला पाहायला मिळते. ही जागा संरक्षित क्षेत्र असल्याकारणाने इथे शिकार कामे करायला, झाडे मारायला, विकास कामे करायला या सगळ्या गोष्टीला बंदी आहे. पर्यटकाकरिता पूर्ण अभयारण्याची सैर करायला गाड्याची व्यवस्था देखील इथे केलेली आहे. ह्या सुंदर अशा अभयारण्यातून वाट काढत हिरवेगार रानामधून जाताना तांबडीसुरलाच्या मंदिराकडे आपण पोहोचतो. ती दोन्ही बाजूला झाडांनी भरलेली हिरवीगार वाट, तो चिमण्यांचा चिवचिवाट हे सगळं मनात एक वेगळाच उत्साह निर्माण करतं. आणि तिथे पोचल्यावर धावपळीच्या जगापासून दूर मन पुरातन काळात पोहोचतं. यादव राजघराण्यांचे राजा रामचंद्र यांचा मंत्री हेमाद्री ह्याने हे मंदिर 13व्या शतकात बांधले होते असे तज्ज्ञाचे मत आहे. आज ह्या मंदिराला 1000 वर्षे झाली आणि आपल्या ऐतिहासिक वारसा घेऊन आजसुद्धा ते तांबडीसुरलाच्या मातीत उभे आहे. गोवेकर तसेच पर्यटकांना आपल्याकडे ते आकर्षित करत आहे. घनदाट जंगलाच्या मधोमध हे देऊळ स्थित आहे. गाड्या एका जागेवर पार्क करून लहानशी पायवाट चालून जावे लागते. जवळच वाहणारा वज्राचा झरा पूर्ण सरभोवतलच्या वातावरणाला अधिक सुंदरता आणतो. एवढं सुंदर वातावरण पाहून मन प्रसन्न होतं. आणि थोडं पुढे गेल्यावर ते ऐतिहासिक अप्रूप म्हणजेच महादेवाचे तांबडीसुरलाचे मंदिर डोळ्यापुढे उभे राहते.
देवळाच्या भोवती सुंदर बाग तयार केलेली आहे. 13व्या शतकातील हे मंदिर आज सुद्धा आम्हाला पाहावयास मिळते हे एक आश्चर्यच म्हणायला पाहिजे. आता आम्ही आमच्या फायनल डेस्टिनेशनवर पोहोचलोय आणि इथे पोहोचायला आम्हाला 1.5 तास लागला आणि तसंच इथे पोहोचायला आम्हाला काही लागलं नाही. ट्रॅफिक नाही, पोल्युशन नाही, इतकं वातावरण इथे सुरेख सुंदर आहे की थंड आहे. आता आमचं डेस्टिनेशन हे पोर्तुगीजांनी केलेल्या धर्मांतराच्या वेळी ते मंदिर मोडायला लागले तेव्हा त्यांच्या डोळ्यात हे मंदिर भरलं नाही कारण ते आतमध्ये जंगलातल्या झाडामध्ये लपून राहिलं आणि म्हणूनच ते सुरक्षित राहिलं. त्यामुळे आज सुद्धा ते आम्हाला पाहायला मिळत. पूर्ण मंदिर काळ्या पाषाणी दगडांनी बांधलेलं आहे. जमीन, मंदिराच्या भिंती, खालची फरशी, छत हे सर्व दगडांनी बांधलेलं आहे आणि म्हणूनच हे मंदिर सगळ्यात वेगळं आहे. तसंच पाहायलाही खूप सुंदर दिसतं आणि ही ह्या देवळाची मुख्य खासियत. कदंबा राजा यूज टू रूल दिस प्लेस अँड देन ही बिल्ट अप दिस आर्किटेक्चर. आफ्टर मेनी इन्वेजन्स फ्रॉम पोर्चुगीज आय थिंक स्टील दिस रिमेन्ड. सो दॅट इज द स्पेशालिटी ऑफ दिस टेम्पल. अँड टू टेल यू इन स्पेसिफिक आय विल टेल यू दॅट वेन वी एंटर दिस टेम्पल वी हॅव ऑल पेबल्स देअर सो वी फील लाईक एंटरिंग इन टू अ डिफरंट एरा. वी ॲक्च्युली ट्रान्सेंड इन टू टोटली डिफरंट वर्ल्ड. इट इज़ वेरी पायस, वेरी सीरीन, बड़ा शांत लगता है, सुकून लगता है. हम जैसे ही ये जो मंदिर देख रहे हैं, मेन मंदिर जो देख रहे हैं, इसके जब अंदर हम जाते हैं तो इट इज़ वेरी सोलफुल, वेरी पीसफुल. मंदिरात केलेली शिल्प, बारीक बारीक कोरीव कामे हे दगडावर केलेलं आहे. पूर्ण बांधकाम नाजूकपणे शिल्पशास्त्राचा विचार करून केला आहे. या सर्व गोष्टी या मंदिराचं आकर्षण अधिक वाढवतात. कुशल कामगारांनी हे देऊळ बांधलेले आहे हे देऊळ पाहिल्यावरच आपल्याला समजतं. देवळाच्या आतलं वातावरण खूपच थंड आहे आणि तो थंडावा मन उत्साही बनवतं. एकदा आतमध्ये शिरलो की बाहेर येऊच नाही असं वाटत राहतं. आता इथे आमच्या समोर आहे एक सुंदरशी सिनरी. काय मस्त झाड आहेत, सुंदर झाड आहेत, तसंच मनात खूप शांत वाटतं अशी आमची परिस्थिती आहे. काय छान गार्डन इथे आहे आणि त्या गार्डनमध्ये मंदिरही स्थित आहे आणि पावसाच्या दिवसांमध्ये इथं इतकी थंडी असणार की तुम्ही इथं येऊनच बघावं लागणार.
हे पर्यटन स्थळ एक इथं तांबडीसुरला म्हणून आहे. इथं हे महादेवांचे कदमकालीन मंदिर आहे. हे एका रात्रीमध्ये पूर्ण केलं आहे असं इतिहासमध्ये नोंद केलेली आहे. इथलं वातावरणसुद्धा एकदम रम्यमय व शांतीदायक आहे. इथं परिसर पण छान आहे. पक्षी प्राणी इकडे खेड्यांचा वगैरे किलबिलाट छान वाटतो. तर ह्या देवळात मला खूप छान वाटलं आणि ह्याचं वातावरण इतकं शांत होतं. ह्या दगडावर जे कोरीव काम केलंय ते इतकं सुंदर सुरेख होतं की मला वाटलं की मी पुरातन काळातच पोचले. आणि ज्या हातांनी त्या कलाकारांनी हे देऊळ बांधलं त्यांची स्तुती आपण नक्कीच केली पाहिजे आणि त्यांना आमचा सल्यूट. ह्या सगळ्याच्या आजूबाजूला सुंदर फुलाच्या शिल्पांनी सजावट केलेले कोरीव काम अगदी डोळ्यात भरतं. नंदीच्या सरभोवतणी चार एकाच प्रकारचे कॉलम केलेले आम्हाला दिसतात आणि ह्या कॉलमच्या खालच्या भागात एक हत्ती घोड्याला पायाखाली चिरडलेलं दृश्य कोरलेलं आहे. ही कदंब राजवंशाची निशाणी असून हे मंदिर कदंब राजवंशांनी बांधलेल्याचे पुरावे ही चिन्हे आम्हाला देतात. जे चार खांबे आहे त्यावर नागबंद कोरलेला आहे आणि छताची अष्टकोनी कमलांनी सजावट केलेली आम्हाला दिसून येते. या मंदिरात नंदी बसलेला आहे आणि त्याच्या नीट वर नक्षत्रासारखी कलाकृती कोरलेली आहे आणि त्याच्यामध्ये कमळाची सजावट आहे ते आम्हाला बघायला मिळते. नंदी मंडपाच्या तिन्ही बाजूंनी उतरतं छत आहे. अंतराळाच्या भिंतीवर आम्हाला देवकोष्ट तसंच होयसला कलेच्या खुणा तिथे दिसून येतात. या महादेवाच्या मंदिरात आम्हाला चार देवकोष्ट बघायला मिळतात. हे देवकोष्ट पूर्व दक्षिण आणि उत्तर दिशेला तोंड करून आहे. त्यांच्या दोन्ही बाजूला खांबे आहे जे मंडपाच्या खांब्यासारखेच आहे. या लहान खांब्यावर कदंब राजवंशाची शिखर बघायला मिळते. पश्चिम बाजूला असलेली देवकोष्टात विष्णूचं उभं शिल्प आहे ज्याच्या हातात चक्र आणि शंख आहे. तसंच विष्णूची आभूषणं तिथे कोरलेली आहे. दरवाजाकडे असलेल्या देवकोष्टात नागाची शिल्प आहे. पूर्वेकडे गणपतीची पद्मासन घालून बसलेली मूर्ती आहे आणि त्यांच्या हातात परशु आणि मोदक आहे. गणपतीच्या कमरेभोवती साप आहे हे दृश्य आम्हाला बघायला मिळतं. मंडपाच्या डाव्या बाजूला उमा देवतेची शिल्प आहे. ही सुंदर कोरीव शिल्प बघणाऱ्याच्या डोळ्यात भरतात. मंदिराच्या गर्भकुडीत शिवलिंग आहे जे महादेवाचे प्रतीक असं मानलं जातं. गर्भकुडीच्या बाहेर असलेल्या भिंतीत खांबे दिसतात. हे खांबे अर्धवट बांधलेले आहे. इतिहासकाराच्या मते एकतर हे खांबे काही कारणास्तव बांधायचे राहिले असेल किंवा कालांतराने ते मोडलेले असू शकतात. गर्भकुडीचं छत द्रविडियन पद्धतीने बांधलेलं पाहायला मिळतं. गर्भकुडीत जे शिवलिंग आहे तेथे एक जिवंत साप फिरतो अशी आख्यायिका आहे. My name is Carl and Carol Ritzky. We're from the United States of America. We came to Goa to see the beautiful sights, and this is a beautiful temple that we came to see. Beautiful, intricate carvings. Just, it's amazing how delicate the carvings are, and we just love seeing everything here. Beautiful gardens. We want to see all the wildlife.
गोवा दर्शनासाठी इथे आलेली आहे आणि इथे येताना असं ऐकून होते की इथे तांबडीसुरला एक महादेव मंदिर आहे आणि ते अतिशय सुंदर आहे असं. पण नुसतं ऐकीव आणि प्रत्यक्ष बघणं याच्यात खूपच फरक आहे. इथे बघताना असं प्रत्येक खांबावर वेगवेगळ्या पद्धतीचं कलाकुसर केलेली आहे. एका खांबावर हत्ती घोड्याची शिकार करताना असं दाखवलेलं आहे युद्धाचं असं. आणि विशेषतः नागनागिण वगैरे असं कोरीव काम कुठे फारसं बघायला मिळत नाही, ते इथे बघायला मिळतं आहे. इथल्या गणपती मंदिर आणि महादेवाची मूर्ती वगैरे अतिशय सुंदर आहे. एकूणच प्रेक्षणीय स्थळ आहे. बाजूला खांबावर विविध प्रकारचं कोरीव काम केलेलं आहे. फुलांची कलाकुसर अतिशय सुंदर केलेली आहे. आणि एकूणच परिसर खूपच छान आहे. आजूबाजूला जे बागकाम केलेलं आहे ते अतिशय रेखीव आणि सुंदर केलेलं आहे. मला तरी हे स्थळ खूपच आवडलं आणि मी असं सगळ्यांना आवाज पर्यटक इथे नुसतं वास्तुकलेचा नमुना बघायलाच येत नाही, तर शंकराप्रती असलेली श्रद्धाच त्यांना ह्या मंदिराकडे घेऊन येते. महाशिवरात्री ही तांबडीसुरलाच्या महादेवाच्या मंदिरात मोठ्या दबाजाने साजरी होते. महाशिवरात्री हा महादेवाचा मोठा महत्वाचा उत्सव. हा उत्सव फेब्रुवारी व मार्चच्या महिन्यात होतो. हिंदू पंचांगाप्रमाणे फाल्गुन महिन्यात हा उत्सव होतो. जगात दुष्ट प्रवृत्ती विरुद्ध मिळवलेला विजयाची आठवण म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. या दिवसाला लोक जागरण आणि उपवास करून महादेवाची प्रार्थना करतात. या उत्सवाच्या निमित्ताने गावचे तसेच दुरून आलेले लोक तांबडीसुरला येऊन भेट देतात. हा एकमेव असा सण इथे होतो आणि या निमित्ताने लोकांची इथे अफाट गर्दी असते. मोठ्या उत्साहाने गावच्या बायका धालो आणि फुगडी घालून हा महाशिवरात्री उत्सव येथे साजरा करतात. पर्यटक सुद्धा ह्याच निमित्ताने मुद्दाम येथे या मंदिराला भेट देण्यासाठी येतात. निसर्गाबरोबर काही सुखी क्षण शहराच्या धावपळीपासून लांब गावात रानात घालवण्याची ही संधी कोणीच सोडू नये आणि मुद्दाम येथे येऊन जावं. पुरातन काळाचं हे मंदिर गोव्यात आहे म्हटल्यावर गोव्याच्या मातीला एक वरदान लाभलेलं आहे. गोव्यात आलात तर ह्या ऐतिहासिक अपरूपाची तशीच निसर्गाची सुंदरता अनुभवायला मुद्दाम येथे भेट द्यावी. तांबडीसुरला जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला हिरवीगार झाडे दिसतात. असं वाटतं की जणू निसर्गाने नव्या नवरीप्रमाणे मस्त हिरवा शालू नेसलेला आहे. अलगद येणारी वाऱ्याची झुळूक मन ताजतवानं करते आणि आपण आपला सगळा ताण विसरून जातो. तर हा होता आमचा कार्यक्रम, तुम्हाला हा आवडलाच असणार. तर तुमच्या समोर आम्ही अशाच इंटरेस्टिंग कार्यक्रम घेऊन येणार आहोत. बघत रहा पृथ्वीवरचं स्वर्ग. नमस्कार.
काम था खेती में माँ की मदद करना। दिन भर की मेहनत के बाद 30-35 रुपये कमा पाता था। डीडीयू जीकेवाई की ट्रेनिंग के बाद पहले आए फसल काटने से कपड़ा काटने तक और फिर कंप्यूटर तक। अब मैं ऑटोकैड पर डिजाइनिंग करता हूँ, छोटी बहन की पढ़ाई करा रहा हूँ, गांव में घर भी बना लिया है। बीता हुआ कल तो बहुत पुरानी बात है, अब मैं आगे की सोचता हूँ। ऐसे ही बदल रही हैं लाखों जिंदगियां डीडीयू जीकेवाई की ट्रेनिंग से। आप भी कौशल पंजी द्वारा रजिस्टर कीजिए भारत सरकार की डीडीयू जीकेवाई और आरसीटी योजनाओं में। ग्रामीण विकास मंत्रालय, कुशल भारत, सशक्त भारत। इतने सारे फल फूल, वाह कमाल है भाई। सब शौचालय का आशीर्वाद है मिश्रा। शौचालय? शौचालय नहीं, शौचालय, वो भी दो गड्ढों वाला। 7 साल पहले मैंने इनसे कह दिया था शौचालय नहीं तो शादी नहीं। और मैंने क्या जवाब दिया था? दो गड्ढों वाला नहीं तो शौचालय नहीं। दो गड्ढे क्यों? एक गड्ढा 5 साल में भर जाएगा शौच करते करते, उसके बाद लिवर को ऐसा घुमाओ और दूसरा गड्ढा खोल दो। अरे दूसरी की क्या जरूरत, इसी को साफ करवा दो ना, टट्टी तो है। ये टट्टी नहीं है, ये सोना है। अरे ये गड्ढा भरने के बाद अगर 1 साल बंद रहेगा तो यही छीछी सोना बन जाएगा, यानी सोनखार। इसे हाथ से उठाओ और खेतों में मिलाओ और शौचालय का आशीर्वाद पाओ। अब तो मैं भी बनवाऊंगा दो गड्ढे का शौचालय। और ये भाभी जी को दो। धरती का उपहार है मिश्रा। शौचालय हो तो दो गड्ढों वाला। नमस्कार, पणजे दूरदर्शन केंद्राच्या आयच्या कोकणी खबरापत्रांत तुमका सगळ्यांक येवकार। आता पळोवया आयच्यो मुखेल खबरो। राष्ट्रपती रामनाथ कोविंद हांणी ताजिकिस्तानाच्या भारतीय समुदाया कडेन साधलो संवाद। भारतीय वायुसेनेन आज 86वो स्थापणूक दीस मनयलो। दिल्लीतल्या वायुसेना केंद्रांत जाली एक व्हड परेड। पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी ज्या राज्यांनी पेट्रोल दर कमी करूंक ना तांकां बेगोबेग व्हॅट कमी करपाची केली मागणी। सेकंड इनिंग या ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्राचो दशक पूर्ती वर्सुकी दीस दिवचले मनयलो। आणि खेळांत दृष्टीहीन खेळगड्या खातीरच्या क्रिकेट खेळाची सुरुवात झाली गोयांत। आणि आता खबरो विस्तारान। राष्ट्रपती रामनाथ कोविंद ताजिकिस्तानाच्या 3 दिसांच्या भेटेर आसात। आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद हांणी भारतीय समुदायाकडेन संवाद साधलो। तांणी सांगले की भारताचे ताजिकिस्तान देशाबरोबर घनिष्ठ संबंध आसात। ताजिकिस्तानातल्या भारतीय लोकांनी भारतीय संस्कृती अजून मेरेन राखून दवरल्या। हम आप में से हर भारतीय को अपना सांस्कृतिक राजदूत मानते हैं। वी टेक यू एज कल्चरल एम्बेसडर। हमें भरोसा है कि आप ताजिकिस्तान के साथ हमारे रिश्ते को और भी घनिष्ठ बनाएंगे। या वेळा राष्ट्रपति ने भारतीय जन समुदाया मुखार भारत सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती दिली। भारतातल्या दर एका गावातल्या वीज सेवेची आणि नितळसाण मोहिमेची माहिती त्यांनी ताजिकिस्तानाच्या भारतीय लोकांक दिली। भारत आज दुनिया की सबसे तेजी से बढ़ती हुई प्रमुख अर्थव्यवस्था है। मेक इन इंडिया, स्वच्छ भारत, स्टार्टअप इंडिया और डिजिटल इंडिया सहित सरकार के प्रमुख कार्यक्रम तेजी से आगे बढ़ रहे हैं। अपने उज्ज्वला कार्यक्रम के जरिए हमने 5 करोड़ परिवारों को खाना पकाने की
स्वच्छ रसोई गैस उपलब्ध करवाए। जम्मू काश्मीरातल्या थळाव्या नगरपालिका वेचणुके खातीर आयज मतदान झाले। काश्मीरातल्या श्रीनगर, बडगाम, अनंतनाग, बारामुल्ला, बांदीपुरा आणि कुपवाडा जिल्ह्यातल्यान 138 उमेदवार वेचणूक लढयतात। दनपारमेरेन 70% मतदान झाल्याची खबर असा। हे मतदान आयज सांजे 4 सोपले। भारतीय वायुसेनेन आयज 86 स्थापणूक दीस मनयलो। वायुसेना दिसा निमतान आयज दिल्लीतल्या वायुसेना केंद्रात एक व्हड परेड झाली। या परेडात भारतीय वायुसेनेच्या जवानांनी जमीन धरून मळबामेरेन आपल्या ताकीचे प्रदर्शन दाखवले। आयज भारतीय वायुसेनेच्या विमानांच्या कसरतींनी हिंडन हवाई तळाचेर उपस्थित सगळ्यांची मना जिंकली। वायुदळाच्या 86 स्थापना दिसाची ही कार्यावळ खूपच सुंदर आशिल्ली। हवाई दळ मुखेली एअर चीफ मार्शल बीएस धनोवा हांणी एअर वॉरियर्सांक आश्वासन दिले की येत्या काळांत स्टेट ऑफ आर्ट तंत्रगिन्यान वायुदळांत आस्पावीत जातले। वी आर इन द प्रोसेस अक्वायरिंग न्यू कॉम्बॅट सिस्टम्स, अपग्रेडिंग अँड मॉडर्नायझिंग आर एक्झिस्टिंग इन्व्हेंटरी ऑफ एअरक्राफ्ट अँड वेपन सिस्टम्स विद द एम टू इक्विप देम विथ लेटेस्ट एव्हिओनिक्स अँड टेक्नॉलॉजी सो दॅट दे रिमेन कंटेम्पररी। द मिड लाईफ अपग्रेडेशन ऑफ मिराज 2000, मिग 29 अँड जॅग्वार फ्लीट इज ऑलरेडी अंडर वे। The acquisition of 36 Rafale aircraft, the S-400 missile systems, Apache attack helicopters and Chinook heavy lift helicopters would further enhance our capabilities. Surya Kiran team ani Saranga helicopters cha kasratini saglyang aashcharyacho dhakka dilo. Saglyat pahili marching karyavar jali ani vayudal mukhyalyani parade che nirikshan kele. Tani bahaduri khatir vayu sena medal, gallantry ani unit citation air warriors ak pradan keli. फाटल्या महिन्यात बचाव मोहिमेत केलेल्या उल्लेखनीय कार्याखातीर त्यांनी सैनिकांची तुस्तय केली। आवर ब्रेव एअर वॉरियर्स कंटिन्यू टू प्रोव्हाइड सपोर्ट टू आवर कंट्रीमेन इन टाइम्स ऑफ नीड अँड डेमॉन्स्ट्रेटेड एक्सेप्शनल करेज, सेल्फलेसनेस अँड टेनॅसिटी इन फेस ऑफ द मोस्ट होस्टाईल अँड ऍडव्हर्स कंडिशन्स। इन द लास्ट 1 IAF हॅज बीन ऍक्टिव्हली इन्वॉल्व्ड इन प्रोव्हाइडिंग रेस्क्यू अँड रिलीफ टू सायक्लोन, फ्लड अँड लँडस्लाइड अफेक्टेड एरियाज। टायगर मॉथ आणि हार्वर्ड विंटेज विमाना वांगडाच डॅकोटा विमानांनी या वेळार कसरती दाखयल्यो। वॉरियर ड्रील टीमची सगळे उत्सुकतेन वाट पळयतात आणि आपल्या .303 रायफली वांगडा तांणी लोकांच्यो अपेक्षा पुराय केल्यो। टच द स्काय विथ ग्लोरी हो वायुदळाचो मोटो वायुदळाच्या वॉरियर्सांनी हिंडन हवाई तळाचेर खऱ्या अर्थान साकार केलो। केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी आयज नवी दिल्लीत सांगले की ज्या राज्यांनी पेट्रोल सवाय करूंक ना तांणी मूल्यांकन करात सवलत दिवन लोकांची सोय करपाक जाय। जो लोग तथाकथित गरीबों की नुमाइंदगिरी करने की दावा करते थे, घड़ियाली आंसू बहाते थे, उनकी असली चेहरा अभी क्राइसिस के समय में ध्यान में आई है। मैंने पहले भी कहा था, भारत की लोगों को राहत देने के लिए भारत सरकार, प्रधानमंत्री जी उस विषय पे संवेदनशील है। उस चुनौती भरा स्थिति में हमने सामान्य लोगों को राहत दिलाने के लिए राज्य सरकारों की मदद से एक रास्ता निकाला है और लोगों को राहत मिली भी है। उसमें सबको सहयोग करने की आवश्यकता थी। कुछ राज्यों ने उसमें राजनीति कर रहे, ऐसे नहीं करनी चाहिए, उनको भी अपने हिस्से की भेंट घटानी चाहिए। तांणी मुखार सांगले की तेल दरवाडीत खूप कारणां आसात आणि ती सरकारच्या नियंत्रणा भायर आसात। तांणी सांगले की तेलाचे उत्पादन करपी देशांनी आपले तेल उत्पादन वाढवूंक जाय। दिस इश्यू इज नॉट ओनली द टॅक्स मॅनेजमेंट, वी हॅव डन दॅट, वी आर एक्सेप्टिंग इन फ्युचर देर आर मोर चॅलेंजेस आर लाइंग अहेड। अनलेस अंटिल द प्रोड्युसिंग कंट्री विल प्रोड्यूस मोर, व्हिच इज नॉट टुडे, सर्टन ओपेक मेंबर्स आर substantially for due to different region reduce their production. Number 2, the way some of the major economy are dealing with their own domestic currency, entire lot of currency of the world are affected by that currency, so Indian currency also. These are the 2 factors affecting oil price, and government of India is discussing at the different level, and I am confident वचयात फुडल्या खबरेकडेन। भारतीय जनता पक्षान पेट्रोलाच्या वाडट्या मोलाखातीर 4 कारकांक जापसालदार धरल्यात।
भाजपाच्यो म्हणयाऱ्यो मीनाक्षी लेखी आणि म्हळे की रुपयाचे अवमूल्यन आणि संसारीक तेलाच्या मोलात वाढ झाल्या कारणान पेट्रोल आणि डिझेलच्या मोलात वाढ झाल्या. तेल की किमतों को देखा जाता है तो उसके दो तीन मेजर फैक्टर्स हैं जिसके कारण से कीमत बढ़ती है या घटती है. उसका कारण है कि जितना तेल बनाने वाली देश हैं, जहां से खाड़ी के देश हैं या अन्य देश हैं, वहां पर उन्होंने अपने तेल का प्रोडक्शन कम कर दिया है, कम मात्रा में वो तेल निकाल रहे हैं. दूसरा विषय है कि वेनेजुएला और लीबिया के अंदर जिस तरीके की स्थिति है उसकी वजह से भी इम्पैक्ट हुआ. तीसरा विषय है ईरान की भी स्थिति को लेकर कुछ अनसर्टेनिटीज हैं. और रुपया और डॉलर की जो कीमत का अंतर है उससे भी भारत के ऊपर उसका असर पड़ता है. दिल्लीतल्या पेट्रोलाच्या मोला संदर्भात आज भाजपान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हांचेर टीका केली. ताणी सांगले की ते फक्त ट्वीट करतात, आपल्या हिश्श्याचे काम करीनात. दिल्ली तशेंच हेर काँग्रेस शासित राज्यांनी पेट्रोला वयले कर उणे करपाक जाय, जे वरवीं सर्व मनशाक ताचो फायदो मेळचो. दिल्ली के मुख्यमंत्री केवल ट्वीट करते हैं या प्रोपेगेंडा मैकेनिज्म करते हैं, लेकिन अपने हिस्से का काम नहीं कर रहे. अगर दिल्ली में 27% वृद्धि हुई है या 27% वैट है तो उन्हें 27% के हिसाब से उस पर लाभ मिला है. और उस लाभ को अगर हम कैलकुलेट करें तो तकरीबन 6.44 के आसपास का फायदा है, जो कि केवल एक्सचेंज रेट के माध्यम से उनको अधिक प्राप्त हो रहा है. तो मैं सिर्फ यही आपके माध्यम से अनुग्रह करना चाहती हूँ कि जितनी भी नॉन बीजेपी स्टेट्स हैं उनको भी इस सब मामले में सामने आना चाहिए और लोगों की मदद करनी चाहिए. संसारीक पुलीस संघटना म्हळ्यार इंटरपोलचे मुखेली मँग हॉगवे हांणी आपल्या पदाचो राजिनामो दिलो. तांच्या जाग्यार उपमुखेल्यान मुखेलपणाची सुत्रां हातांत घेतल्यात. मँग हॉगवे 25 सप्टेंबर सावन ना जाल्लो. संयुक्त राष्ट्र परिषदेच्या IPCC संस्थेन वाडट्या तापमानाचेर पुराय संवसाराक शिटकावणी दिल्या. वाडट्या तापमानाचेर मात करपाक फकत 10 वर्सां मेळटली अशी शिटकावणी तांणी दिल्या. संवसाराक सध्या ग्लोबल वॉर्मिंगचो हुस्को सतयता. ह्या हुस्क्याच्या फाटभुयेर खुबशा देशांच्या तज्ञांनी वैज्ञानिक संदर्भाच्या मजतीन IPCC खातीर अहवाल तयार केला. 400 पानांच्या ह्या अहवालात म्हळा की जर तापमान ह्याच गतीन वाढत रावले जाल्यार 2030 ते 2052 मदीं संवसारीक तापमान 1.5 डिग्री सेल्सियस वाढपाचो अदमास आसा. हाचें व्हड कारण म्हळ्यार ग्रीन हावस गॅसांचो सध्याचो उत्सर्जन पावणो. अहवालांत म्हळा की संवसारांत जर 2 डिग्री तापमान वाडलें जाल्यार गंभीर संकश्ट उत्पन्न जावंक शकता आनी भारतीय उपमहाद्वीपांतूय हाचे गंभीर परिणाम जातले. वैज्ञानिकांच्या म्हणण्या प्रमाण हे वाढिल्लें तापमान महासागराचे पातळी वाढोवपाक, भयंकर वादळां, हुंवार आनी दुकाळाची स्थिती हाडपाक पुरो आसा. ह्या अहवाला प्रमाण ग्लोबल वॉर्मिंगाक लागून गरिबीतूय वाड जावपाची शक्यताय आसा. अहवालात म्हळा की ग्लोबल वॉर्मिंग 2 डिग्रीच्या जाग्यार 1.5 डिग्री सेल्सियस मेरेन धांवोवपाक यश मेळ्ळ्यार 2050 मेरेन कोट्यांनी लोक जलवायू परिवर्तना कडेन संबंधित धोके आनी गरिबी पासत वाचतले. तापमानाची ही शीम मको, धान्य, गव्हासयत हेर पिकांचो उणाव थांबोवपाक शकता. ह्या वर्सा डिसेंबरांत पोलंडांत केटोवाईस हांगसर जलवायू परिवर्तन ह्या विशयाचेर जावपी बसकेंत ह्या विशयाचेर भासाभास जातली. वांगडात संवसारभरातले देश जलवायू परिवर्तन रोखपाक पॅरीस कबलातीची वाट पळयतले. ग्लोबल वॉर्मिंगाक 1.5 डिग्री सेल्सियस मेरेन थांबोवपाक समाजातल्यान अभूतपूर्व आनी दूरगामी प्रयत्न जावपा खातीर भर दिला. संवसारीक तापमान 1.5 डिग्री मेरेन थांबोवपा हेतान 2035 वर्सा मेरेन सुमार 2.4 लाख कोटी डॉलर गुंतवणुकीची गरज आसा. 6,000 परस चड वैज्ञानिक संदर्भाचो उल्लेख आनी संवसारभरातल्या हजारांनी तज्ञां सयत सरकारी समिक्षकांच्या योगदानान हो महत्वपूर्ण अहवाल तयार केला. आणि खबरापत्रांत आता घेऊया एक ल्हानसोच विसव. सारे फल फूल, वाह कमाल है भाई. सब शौचालय का आशीर्वाद है मिश्रा. शौचालय? शौचालय नहीं, शौचालय, वो भी 2 गड्ढों वाला. 7 साल पहले मैंने इनसे कह दिया था शौचालय नहीं तो शादी नहीं. और मैंने क्या जवाब दिया था? 2 गड्ढों वाला नहीं तो शौचालय नहीं. 2 गड्ढे क्यों?
एक गड्ढा 5 साल में भर जाएगा शौच करते करते, उसके बाद लिवर को ऐसा घुमाओ और दूसरा गड्ढा खोल दो। अरे दूसरी की क्या जरूरत, इसी को साफ करवा दो ना, टट्टी तो है। ये टट्टी नहीं है, ये सोना है। अरे ये गड्ढा भरने के बाद अगर 1 साल बंद रहेगा तो यही छीछी सोना बन जाएगा, यानी सोनखार। इसे हाथ से उठाओ और खेतों में मिलाओ और शौचालय का आशीर्वाद पाओ। अब तो मैं भी बनवाऊंगा 2 गड्ढे का शौचालय। और ये भाभी जी को दो। धरती का उपहार है मिश्रा। शौचालय हो तो 2 गड्ढों वाला। बाबा सावयकर सेवा प्रतिष्ठान संचालित सेकंड इनिंग या ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्राचं दशकपूर्ती वर्सुकी दीस दिवचली झालं। या वेळार गोंयचे राज्यपाल डॉ मृदुला सिन्हा, आयुष मंत्री श्रीपाद नाईक, दिवचलचे आमदार राजेश पाटणेकर, नगराध्यक्ष सतीश गावकर, बाबा सावयकर सेवा प्रतिष्ठानचे रमाकांत शेटये आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले। घरात आशिल्ल्या ज्येष्ठ नागरिका खातीर ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्र स्थापन करप ही बरी संकल्पना आसा। हाका लागून घरांत एकांतात चिंतेत बशिल्ल्या जाणट्यांक सेवा केंद्रात आपल्या वयाच्या मनशाबरोबर मन मेकळें करपाक मेळटा अशें राज्यपाल डॉ मृदुला सिन्हा हांणी ह्या वेळार उलयताना सांगले। उनका परिवार क्या चाहता है। 2001 में सरकारी डेलीगेशन में मैं यूएनओ गई थी। यूएनओ में परिवार विषय पर चर्चा हो रही थी, मैं भी सदस्य थी वहां। तो मैंने तब कहा था एक तो वृद्धाश्रम कम से कम बनाइए, जहां कहीं भी वृद्धाश्रम बनाइए उसके साथ पालना घर हो, क्रेच हो। इतनी तालियां बजी थी, इतना लोगों ने पसंद किया था। और दोबारा जब मैं गई तो मेरी बहू ने बताया कि न्यूयॉर्क में और जगह जगह उन दिनों 15 साल पहले 20 साल पहले की बात करें, क्योंकि ये ऐसा बनने लगा। तो जिस तरह से इस संस्था को चलाने के लिए एक विजन है, डेडिकेशन है, दूरदृष्टि है, इसको सोचा गया, वैसे ही बहुत सारी बातें निकल के आ सकती हैं। सेवा प्रतिष्ठान केंद्रात ज्येष्ठ नागरिकांक आनंद मेळटा ताका लागून या केंद्राची तोखणाय करपाक जाय अशें आयुष मंत्री श्रीपाद नायक हांणी सांगले। तांकां फक्त आपल्या फॅमिली कडल्यान समाजा कडल्यान विचारपूस केली जाय, तांचो सन्मान म्हणजे काही करतात, तांकां 4 गोष्टी विचारूंक जाय। हीच अपेक्षा, ही अपेक्षा रास्त आसा, ही काय हे ना। आणि त्यामुळे समाजान ह्यो गोष्टी त्याच्या फॅमिलीक सांगपाचे काम सुद्धा हे संस्थेच्या माध्यमातून योग्य पद्धतीने जावं शकता। आणि त्यामुळे खूपशो गोष्टी म्हणजे अशे सुद्धा शिजऱ्या शिराचो समाजात कितपत उपयोग जाता म्हाका दिसता, ते तुम्ही सगळ्यांनी करून दाखयले अशें म्हाका दिसता। आणि ह्यो संस्था अशेच पद्दतीन फुडें वचूंक जाय, तांकां खंय तरी आरोग्याच्या बाबतीन हाजे बाबतीन आमचे गोंय सरकारचे आरोग्य खातें, केंद्राचे आरोग्य खातें आमी खूब तरेचे दृश्टीन प्रयत्न करतात, त्यामुळे तांकां अशे पद्दतीचे खंय तरी जागो मेळ जाय। राजेशान म्हणलें जागो मेळ जाय, खासदार नेतृत्वान अशे तरेचे 5 ते 25 आमी बांदून दिवंक शकतात, परंतु जाग्याची व्यवस्था जर केली तर खंय तरी 25 मतदारसंघांनी 25 गांवांनी आमी करूंक शकतले। वचूयात फुडल्या खबरेकडे। गोवा फॉरवर्ड पक्षान आयज पत्रकार परिषदेंत काँग्रेस पक्षान केल्ल्या विधानाचेर स्पश्टीकरण दिले। ह्या पत्रकार परिषदेंत गोवा फॉरवर्ड पक्षाचे सचिव प्रशांत नायक हांणी सांगले की टाउन अँड कंट्री प्लॅनिंग कायद्यात जो बदल केला तो काँग्रेसचो सरकार येतकच परत सारखो करतले हे म्हणप समान न्हय। पक्षाचे एकमेव वी आर ऑन 3 G's, गोय, गोयकार आणि गोयकारपण, या 3 प्रश्नाचेर गोवा फॉरवर्ड पक्ष मुखार वता। आणि गोयच्या कित्येक नागरिकांनी येऊन ही अडचण आमची मुखार सांगल्या, आणि यातून भीतर बारीक नोकरदार असतात ज्यांनी 300 स्क्वेअर मीटर प्लॉट घेतिल्लो, ज्यांनी 400 स्क्वेअर मीटर प्लॉट घेतिल्लो, जो पहिले प्लॉट घेतील त्यांना सांगलेले यातून डेव्हलपमेंट झोन आशिल्ले, आता 21 भीतर नो डेव्हलपमेंट झोन आयला। असे कित्येक नोकरदार लोक, गोयकार लोक आमचे बरे आयले आणि ताका लागून हो बदल आम्ही केल्लो आसा।
आणि माका दिसता की या बदलाक संपूर्ण गोयकार मोठ्या प्रमाणात येवकार दितले. आणि आता खबर खेळाची. बुडापेस्ट हंगेरी हंगा जावपी संवसारीक कुस्ती वस्तादपणा खातीर भारताचो 30 वांगड्यांचो एक ताकीवंत पंगड तयार केला. हातूंत ऑलिंपिक पदक मेळोवपी साक्षी मलीक तशेंच आशियन गेम्सांत भांगरा पदक मेळोवपी बजरंग पुनिया हाचो आस्पाव आसा. ही वस्तादपण सर्त 20-28 ऑक्टोबर मजगतीं जातली. ह्या वस्तादपणा खातीर फ्री स्टायल कुस्ती विभागांत जगविंदर सिंग हे दादल्यांच्या विभागांत जाल्यार प्रशिक्षक जाल्यार कुलदीप मलीक ही बायलांच्या विभागांत प्रशिक्षक आसतली. गोवा क्रिकेट असोसिएशनाच्या वतीन दृष्टीहीना खातीर आशिल्ल्या LNT टेक्नॉलॉजी ट्रायंगुलर क्रिकेट खेळा सर्तीचे आयज भौशीक बांदकाम मंत्री सुदीन ढवळीकरांच्या हस्तुकीं उक्तावण जालें. ही सर्त 13 ऑक्टोबर मेरेन चलतली. भौशीक बांदकाम मंत्री सुदीन ढवळीकर हांणी सर्त आयोजकांची तुस्त करीत गोंयांत तांकां येवकार दिलो. I know that we have help from our side, definitely in the next speaker to the event. Whichever they organize in Goa will be taken up to the government, and also government definitely will help them. I again congratulate all the players, managers of the team, and also request that please discipline is the first. Keep it in mind. Just some months, Mr. Montes has told that I came at 9:30. I have been called at 9:30. I was sharp at 9:29. So let us start with discipline so that everything will be very. संसारीक दृष्टीहीन क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष मोहंतेश जी के हांणी या खेळाची माहिती दिली. We defeated Pakistan in the finals. There's another interesting thing. England, Sri Lanka are other two top teams in the world. So you will see a very closely contested triangle series. And Lion Cricket has bright future. So we are requesting BCCI to start supporting this. ढाकात जाल्ल्या 19 वर्सा सकयल्या पिरायेच्या एशिया कप क्रिकेट खेळांत भारतान श्रीलंकेक 144 धावण्यांनी हारून वस्तादपण जोडलां. सुरवेक भारतान 6 गडे वगडावन 304 धावण्यो केल्यो जाल्यार श्रीलंका पंगड फक्त 160 धावण्योच करूंक शकलो. आणि आता एक नदर आयच्या तापमानाचेर. गोयच्या वेधशाळेन कळीत केला त्या प्रमाण आयचे चडांत चड तापमान 35.3° सेल्सियस आणि उण्यात उणे तापमान 25° सेल्सियस इतले नोंद झाला. आणि आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हांणी ताजिकिस्तानाच्या भारतीय समुदाया कडेन साधलो संवाद. भारतीय वायुसेनेन आयज 86वो स्थापणूक दीस मनयलो. दिल्लीतल्या वायुसेना केंद्रात झाली एक व्हड परेड. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी ज्या राज्यांनी पेट्रोल दर कमी करूंक ना तांकां बेगोबेग व्हॅट कमी करपाची केली मागणी. सेकंड इनिंग या ज्येष्ठ नागरिक सेवा केंद्राचो दशक पूर्ती वर्सुकी दीस दिवचले मनयलो. आणि खेळात दृष्टीहीन खेळगड्या खातीरच्या क्रिकेट खेळाची सुरुवात झाली गोयात.
आणि इतल्या ने खबरापत्र आंगत सोपता. नमस्कार. अरे फल फूल, वाह कमाल है भाई. सब शौचालय का आशीर्वाद है मिश्रा. शौचालय? शौचालय नहीं, शौचालय, वो भी दो गड्ढों वाला. 7 साल पहले मैंने इनसे कह दिया था, शौचालय नहीं तो शादी नहीं. और मैंने क्या जवाब दिया था? दो गड्ढों वाला नहीं तो शौचालय नहीं. दो गड्ढे क्यों? एक गड्ढा 5 साल में भर जाएगा शौच करते करते, उसके बाद लिवर को ऐसा घुमाओ और दूसरा गड्ढा खोल लो. खेतों में मिलाओ और शौचालय का आशीर्वाद पाओ. अब तो मैं भी बनवाऊंगा दो गड्ढे का शौचालय. और ये भाभी जी को दो. धरती का उपहार है मिश्रा. शौचालय हो तो दो गड्ढों वाला. आयुष्य है सुली बरले.